नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा येत्या सोमवारी आपलं महामॅरेथॉन असणारे संपूर्ण अंकगणित आपण TCS पॅटर्ननुसार किंवा IBPS पॅटर्ननुसार 3 तासाचं महामॅरेथॉन ठेवलेले. सर्व विद्यार्थ्यांनी 12 ते 3 हे सेशन अटेंड करायचं आहे. थँक्यू. हॅलो डिअर ऑल माय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या 24/7 वरती. सगळ्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर एकदा चेक करा. बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. गुड आफ्टरनून एवरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. बघा व्हिडिओला जे सेशनमध्ये नवीन असेल त्यांनी 24/7 आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि ज्यांनी अजूनसुद्धा आपल्या ग्रुपमध्ये लिंक शेअर केली नसेल आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करायची आहे. ओके, बघा सगळ्यात पहिला प्रश्न आपण इथं घेऊन येतोय, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये, काय म्हटलेलं आहे बघा, लक्ष द्या समजून घ्या. बरोबर, प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे बघा समजून घ्या. ए, लक्ष द्या, ए 1-6 दिवसामध्ये कामाचा 3/5 भाग पूर्ण करतो. त्यानंतर बी 4 दिवसात त्याच कामाचा 2/7 भाग पूर्ण करतो. मग एकत्रितपणे काम पूर्ण करण्यासाठी ए आणि बीला एकूण किती दिवस लागतील? प्रश्न एकदम जबरदस्त घेतलेले आज, जे की IBPS पॅटर्नमध्ये येऊ शकतात, त्या बाहेर येणार नाही एवढी गॅरंटी माझी. ओके, फक्त प्रॅक्टिस तुम्हाला तेवढी ताणून करावं. सगळ्या व्हरायटी कवर करू आपण. बघा ए हा 6 दिवसामध्ये कामाचा 3/5 भाग पूर्ण करतो. लक्ष द्या करे परो, त्यांनी काय म्हणलं, ए हा 5 पैकी 3 भाग, म्हणजे 5 पैकी 3 भाग किती दिवसामध्ये पूर्ण करतो रे? 6 दिवसामध्ये. 5 पैकी 3 भाग 6 दिवसामध्ये पूर्ण करतो. मग टोटल जे काम आहे त्याचं 5 भाग ते किती दिवसामध्ये पूर्ण करेल? या 3 ला किती ने गुणलं म्हणजे 6 झाले, 3 × 2 = 6, म्हणजे या 5 ला पण किती गुणावं लागेल? 2 ने, म्हणजे 5 × 2 = 10, म्हणजे याचा अर्थ ए जो आहे ए हा टोटल काम 10 दिवसात पूर्ण करत असेल असं आपण म्हणूया. ओके, सेम कन्सेप्ट. बी हा त्याच कामाचा 2/7 म्हणजे 2/7 एवढं काम किती दिवसात पूर्ण करतो रे? सर 4 दिवसामध्ये. बघा बरं, 4 दिवसामध्ये या 2 ला किती ने गुणलं म्हणजे 4 झाले, तर 2 × 2 = 4, या 7 ला पण 2 ने गुणा, 7 × 2 = 14, बरोबर हो सर 14, म्हणजे याचा अर्थ बी हा ते काम किती दिवसात पूर्ण करत असेल? 14 डेज मध्ये. या दोघांचा एलसीएम घ्या परो, ए हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, हा तेच काम 14 दिवसात पूर्ण. एकूण काम किती आहे? टोटल वर्क किती माहिती का आपल्याला? नाही माहिती. टोटल वर्क माहीत करण्यासाठी या दोघांचं एलसीएम घ्या. दोघांचं एलसीएम म्हणजे दोन्हीच्या टेबलमध्ये कोणती कॉमन संख्या येते? 70. हे झालं तुमचं टोटल वर्क. 10 आणि 70 ला बघता, 10 × 7 = 70, 14 ने द्या, 14 × 5 = 70. ओके, म्हणजे याचा अर्थ ए हा एका दिवसामध्ये 7 युनिट काम करतो आणि बी हा एका दिवसामध्ये 5 युनिट काम करतो.
दोघं मिळून एका दिवसामध्ये किती करतात रे, 12 युनिट काम करतात. बरे, दोघं मिळून एका दिवसामध्ये किती काम करतात, 12. ते 70 युनिट दोघांना काम करायचं असेल तर किती दिवसात करेल ते, 12 × 5 = 60 है ना. उरलं किती रे, 10 × 12, 10 × 12 भागतो तो 5 ने है ना, किंवा सॉरी 2 ने, 2 × 5 = 10, 2 × 12, 5.5 × 6, दॅट इज युअर आन्सर. कळलं, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे भाई, मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे सगळे. पहिले सांगतो मी, एकदम जबरदस्त. पुढचं क्वेश्चन, काटा लावून टाकायचा एकदम जबरदस्त. पहिले सांगतोय, काटा लागना चाहिए चाहिए. जर 4 पुरुष किंवा 7 महिला, 4 पुरुष किंवा 7 महिला 49 दिवसात कापणी पूर्ण करत असेल आणि 6 पुरुष 14 महिला त्यात पिकाची कापणी करायची असेल तर किती वेळ लागेल. चला फास्ट प्रश्न आलेले, बी सिरियस. Can I explain this question? Yes or no? Yes, sir. बघा, समजून घ्या, एकदम सोपा प्रश्न आहे, लक्ष द्या. किंवा म्हणलेलं आहे म्हणजेच अर्थ लक्ष द्या, समजून घ्या, शांततेत समजून घ्या. मास्तर काय सांगते बघा, 4 पुरुष म्हणजे मेन है ना, हे 4 पुरुष 49 दिवसामध्ये काम संपवतात. या 4 पुरुषांनी जे काम केलेलं आहे 49 दिवसामध्ये तेच काम 7 महिला 49 दिवसात संपवत. बरोबर आहे, हो सर. 49 कॅन्सल करा, इथं काय आलं, 4m = 7f. कन्सेप्ट लक्षात ठेवा, 4m = 7f म्हणजे 4 पुरुष 7 महिला इतकं काम करतात. मग एक पुरुष किती महिला इतकं काम करेल रे, ते काढूया आपण. एक पुरुष किती महिला इतकं काम करेल, एक पुरुष हा 704 महिलां इतकं काम करतो, एक पुरुष. बरोबर आहे, हो सर. एक पुरुष किती महिला इतकं काम करतो, 704 महिला इतकं काम करतो. ही झाली तुमची एम ची व्हॅल्यू. समजून घ्या, शांततेत एकदम रिलॅक्स, कूल, आपल्या काही करायचं नाही. इथं काय म्हटलं त्यांनी, 6 पुरुष. काय म्हटलं त्यांनी, 6 पुरुष आणि म्हणजे प्लस, आणि म्हणजे प्लस, आणि 14 महिला, ते काम किती दिवसात संपेल. मग ते 6 पुरुष जे आहे पोरो, त्या 6 पुरुषांचं रूपांतर मला महिलांमध्ये करायचंय. 6 पुरुषांचं रूपांतर मला कशामध्ये करायचंय, महिलांमध्ये करायचंय. लक्ष दे रे बेटा, मग मला सांग एम ची व्हॅल्यू काय माझ्याकडे, 704 आहे का नाही. 6 × 7 = 4f + 14f. बरोबर आहे, म्हणजे टोटल किती महिला होतात बघा बरं, हा ना. यांनी याला भाग द्या, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 7 × 3 = 21, 21 + 2 म्हणजे किती रे, 10.5. बरोबर आहे का, है ना, 10.5 आणि हे 14f, म्हणजे 10.5 महिला + 14 फिमेल है ना, किती झाले, 24.5 महिला झाल्या. काय केलं आपण, कळलं तुम्हाला, काय केलं आपण, कळलं. 4 पुरुष 49 दिवसामध्ये काम संपतात, तेवढंच काम 7 महिला 49 है ना, 49 कॅन्सल,
फोर एम इज इक्वल टू सेवन एफ, एम इज इक्वल टू सेवन बाय फोर एफ, हे झालं तुमची एमची व्हॅल्यू. तुम्हाला जेवढे पुरुष इथं, पुरुषांचं रूपांतर महिलांमध्ये करायचंय. मग तुम्हाला माहिती आहे एक पुरुष हा 704 मैल इतकं काम करतो, मग सहा पुरुष किती मैल इतकं काम करेल, एमची व्हॅल्यू याच्यात ठेवली मी, है ना. हे गुणाकारा संबंध आहे, सिक्स इंटू सेवन बाय फोर एफ, है ना. काटाकाटी केली इथं आलं 10.5 महिला इतकं काम करणार, किती पुरुष, सहा पुरुष, हे 14 महिला, म्हणजे किती झाले टोटल 24.5 महिला. आता म्हणताना मी काय म्हणणार, लक्ष द्या, इथं महिला महिला घेतलं आपण, मग आता असं म्हणणार की 7 महिला 49 दिवसामध्ये काम संपवतात, तर 24.5 महिला तेच काम किती दिवसात संपेल. बघा 7 × 49 ते 24.5 गुणाकारात इकडे येऊ द्या भागाकारामध्ये, ही काढायचंय आपल्याला. मला सांगा याला जर मी 10 गुणलं 24.5 ला ते किती होईल, 245 होईल. याला जर 10 गुणलं वरती पण एका कोणत्या तरी संख्येला 10 गुणलं सर 245 दोन्ही किती होतं, तर हे 490 होतात, आणि 7 × 14 म्हणजे 14 दिवसामध्ये त्या महिला काम संपवतील. दॅट इज युअर आन्सर, दॅट इज युअर आन्सर. कळलं, हे फक्त इक्वेट करता आलं पाहिजे. बस एवढे पुरुष, एक पुरुष किती महिला इतकं काम करतो, एवढं जर जमलं व्हॅल्यू पुट करायची, पुरुषांचं रूपांतर महिला, म्हणजे किती पुरुष किती महिला आहेत का, म्हणजे सगळे एक तर पुरुषांचं रूपांतर महिलांमध्ये घ्यायचं किंवा महिलांचं रूपांतर पुरुषांमध्ये करायचं, हे लक्षात ठेवायचं. समजलं, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. गुड आफ्टरनून एव्हरीवन. चला समजते क्वेश्चन. बघा पुढे अजून प्रश्न घेतले, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स, कूल. ए आणि बी मिळून एक काम 4,500 रुपयात, बघा एने आणि बीने मिळून त्यांनी काय केलं, 4,500 रुपयामध्ये एक काम ठरवून घेतलं. समजा आपण गावाकडे बघतो किंवा आपण दो समजा एक जनरली त्या प्रश्नाला बघा प्रॅक्टिकली घेत. चला बघा आपण समजा गावाकडे बघतो की समजा दोन लोक आहेत, ते दोन लोक काय करतात की आपण दोघं मिळून काम पूर्ण करू बाबा, बरोबर. 4,500 रुपयात काम घेतलं बघ त्यांनी करायला, पूर्ण दिवस लागू दे त्यांचं, ओके. त्यांची कार्यक्षमता काहीतरी असेल दिलेली पुन्हा. बघा त्यांनी काय म्हणलं, ए 12 दिवसात ते काम पूर्ण करतो, एची कॅपॅसिटी दिलेली आहे, बी 16 दिवसात काम पूर्ण करतो, बरोबर आहे. हो सर, एकटा ए है ना, एकटा एनं जर केलं 12 दिवसात संपेल, एकटा बीनं केलं तर 16 दिवसात संपेल, आणि तिच्या मदतीने म्हणजे ए प्लस बी प्लस सी या तिघांनी मिळून जर काम केलं तर 5.13 दिवसात संपेल, बरोबर. मग त्यामध्ये सीचा वाटा किती असेल, सीचा वाटा किती असेल, एकदम सिम्पल प्रश्न आहे. बरोबर, डोकं लावायचं फक्त, एलसीएमच घ्यायचं आहे, काहीच नाही. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बघा माझ्या प्रत्येक कन्सेप्ट ज्याने लक्षात ठेवलं असेल, मी शिकवताना पार्टनरशिप असो किंवा रेशो प्रोफेशन टॉपिकमध्ये मी शिकवलेलं आहे की तुमचा रेशो जर पुरो, तुमचा रेशो जर पुरो कशामध्ये आला रे सर, आमचा रेशो जर, तुमचा रेशो जर याच्यामध्ये आला रॅशनल नंबरमध्ये, त्याला काय करायचं, पूर्णांक आणण्यासाठी ते करले केलं सांगितलेलं मी. तसंच इथं करायचं आपल्याला, बघा ओके. चला बघा लक्ष द्या, समजून घ्या काय आहे तर प्रश्न, ओके. ओके, नीट समजून घ्या. बघा पूर्व एकदम सिम्पल पण फंडाय, लक्ष द्या. कोणाचं अजून एखादं उत्तर दिलं, बँकर स्टुडंट कोणतरी, समजून घ्या. एकदम शांततेमध्ये सांगतो मी, रिलॅक्स, स्कूल बघतो. बघा पूर्व ए आणि बी, लक्ष द्या, समजून घ्या फक्त. ए हा एक काम किती दिवसात संपवतो रे, 12 दिवस, एकदम विदिन सेकंडमध्ये समजेल तुम्हाला. लक्ष द्या, ए हा एक काम 12 दिवसात संपवतो, बी हा तेच काम 16 दिवसामध्ये संपवतो, आणि तिघं जण जर आले पोलो, बघा तिघं जण जर आले पोलो, ए प्लस बी प्लस सी, तर ते काम किती दिवसात संपतं, म्हणे 5.13. मग मी याला काय करणार, याला मी सॉल्व्ह करणार सिम्पलेस्ट फॉर्म. बघा 5 × 15 = 16/3, 16/3 दिवसामध्ये ते काम संपवतात. हो सर, 16/3 दिवसामध्ये काम संपवतात. हो सर, लक्ष द्या सगळ्यांनी, ओके. मग मला सांगा बरोबर, 16/3 आलेले गुरुजी सांगा.
बघा इथं छेदामध्ये तीन आले की नाही, हा छेदातला तीन मला उडवायचा आहे. हा जर छेदातला तीन उडवायचा असेल तर या बाकीच्यांना पण तीनने मल्टिप्लाय करायचं, सगळ्यालाच तीनने मल्टिप्लाय करायचं. बघा नवीन तुम्हाला काहीतरी भेटतं, हा 36, 48 आणि याने याला गेला भाग म्हणजे 16. दॅट इज युअर पूर्णांकात झालेलं त्यांचं काम. म्हणजेच अर्थ ए हा ते काम 36 दिवसात संपवतो, बी हा 48 आणि ए प्लस बी प्लस सी 16. या तिघांचा एलसीएम घेतला पूर्व मी 144. किती घेतला पूर्व मी तिघांचा एलसीएम? 144. हे झालं पूर्व तुमचं टोटल वर्क, है ना. या 36 ने 144 ला भाग द्या पूर्व. एक यांची कार्यक्षमता काढा एका दिवसाची. हां, एची एका दिवसाची कार्यक्षमता किती? 36 चुक 72, 36 चुक 144. ओके, 4 युनिट पर डे समजून घ्या, है ना. 48 त्रिक, है ना, हो सर. आणि 16 ने 144 ला भाग द्या तो किती झाले? 16 नमो, बरोबर आहे का. तुम्हाला सांगा पूर्व याच्यामध्ये ए ची कॅपॅसिटी किती आहे? 4. बी ची कॅपॅसिटी किती आहे? 3. आणि तिघांची कॅपॅसिटी किती? 9. या दोघांची बेरीज करा, 4 आणि 3 7. या 9 तून जर 7 गेले, या 9 तून जर 7 गेले तर उरलं किती रे? 2 युनिट काम. हे एका दिवसाचं काम आहे. कोणाचं? सीचं. हे कोणाचं काम आहे? एका दिवसाचं सीचं. ओके, ओके. सीचं काय? एका दिवसाचं काम आहे. किती रे? 2 युनिट. त्यांनी काय म्हणलं? सीचा वाटा शोधायचा आपल्याला. तिनं किती काम केलं ते नाही काढायचं आपल्याला, सीचा वाटा शोधायचा आहे. सीचा वाटा म्हणजे 4,500 मध्ये सीचा वाटा किती असेल? आता तुम्हाला माहिती आहे या 4,500 मध्ये जर आपण बघितलं असेल तर एचा वाटा 4 भाग आहे, बीचा वाटा 3 भाग आहे आणि सीचा वाटा 2 भाग आहे, बरोबर आहे. हो सर. मग मला सीचा वाटा काढायचा आहे, लक्ष द्या पूर्व, लक्ष द्या. मला जर सीचा वाटा काढायचा असेल तर मी काय करणार? सीच्या वाटावर किती भाग आलेला आहे? 2 भाग. 2 त्याचं कार्यक्षमता काय? 2 एका दिवसाची. आणि टोटल तिघांची कार्यक्षमता काय एका दिवसाची? 9 × 4,500, 9×5 = 45, हे 2 0 वरती, 5×2 = 10, 1,000 रुपये. हे असेल सीच्या वाट्यावर, समजलं? हे असेल 1,000 रुपये सीच्या वाट्यावर. दॅट इज युअर आन्सर, दॅट इज युअर आन्सर. समजलं? ओके, चलो. लाईक शेअर अँड सबस्क्राईब सगळ्या गोष्टी करायच्या, लक्ष द्या. लाईक शेअर अँड सबस्क्राईब, लक्ष द्या पूर्व. मी पहिले सांगतोय, लाईक शेअर अँड सबस्क्राईब सगळं पाहिजे तुम्हाला. लाईक पण पाहिजे, शेअर पण पाहिजे, सबस्क्राईब पण. काटा लावून टाकायचा एकदम फास्ट, झुकेगा नाही, है ना. प्रत्येकानं एक प्रॉमिस करा, सगळ्यांनी आपल्या लिंक स्टेटसला लावा पटापट पटापट पटापट. सेशन समजत नसेल तर सांगा. आता हे प्रश्न काहींसाठी नवीन असेल, पण मित्रांनो हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे घेऊन आलेलो मी तुमच्यासाठी, स्पेशल फक्त तुमच्यासाठी. लाईक शेअर अँड सबस्क्राईब काटा लागा दो. बघा लक्ष द्या, 10 महिला 6 पुरुष 5 दिवसामध्ये काम करू शकतात, बरोबर आहे का. हो सर. 10 महिला 10 महिला 6 पुरुष 5 दिवसामध्ये काम करतात. 7 महिला 8 पुरुष तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात. 12 महिला आणि 3 पुरुषांना ते काम पूर्ण करायचं असेल तर किती दिवसामध्ये? काटा लागेल, जबरदस्त. बघा दो भाई, काटा ही लग्नाचे. बघा 10 महिला, मी तुम्हाला सांगतो काय करायचं. 10 महिला म्हणलेले, 10 महिला फिमेल प्लस 6 पुरुष प्लस, आणि म्हणजे प्लस किंवा म्हणजे काहीच घ्यायचं नाही, किंवा म्हणजे हे किंवा ते असं असतं. ते एक पुरुष मेन पॉवर यम, है ना. हे ह्या हा जो गोट आहे 10 महिला प्लस 6 पुरुष एकूण 5 दिवसात काम संपवतात. आणि समजा त्या ठिकाणी जर आपण 7 महिला घेतल्या, है ना, आणि 8 पुरुष घेतले तर ते काम 6 दिवसामध्ये संपवतात, बरोबर आहे. हो सर. बघा त्यांचा गुणाकार करा, 10 × 5 कितीतरी 50 प्लस 6×35 समजून घ्या. हो सर, समजून घ्या. हो सर. 3742 आतमध्ये मल्टिप्लाय करा बाहेरच्याने. 3742 अधिक
तैनात 48 एम हो गुरुजी बरे। आता पूर्व काय करायचं, जे लहान वाली टर्म आहे ना एफ असेल किंवा एम, ते एका साईडला घ्यायचं, एम एम एका साईडला, एफ एफ एका साईडला, हे 42 एफ आणि हे 50 एफ आहे, हे 42 इकडं आणा म्हणजे 50 42 गेले किती उरले 8 एफ, हे 30 तिकडे जाऊ द्या आणि 48 म्हणून 30 गेले किती उरले रे 18 एम, बरोबर आहे, समजून घ्या। या 18 आणि 8 भाग जातो 2 ने, है ना, कितीचा भाग जातो इथं 2 × 8 बरोबर 2 × 9 = 18 है ना, म्हणजे मला काय म्हणता येईल रे, एक महिला है ना, एक महिला ही 4 गुणाकार तिकडे जाऊ द्या भागाकारामध्ये, एक महिला किती पुरुष आहेत का काम करते, 9 × 4 पुरुष आहेत का काम करते इथं, बरे हो सर, एक महिला किती पुरुष आहेत का काम करते, 9 × 4। मग आता सगळं रूपांतर तुम्हाला महिलांमध्ये करायचंय, सगळं रूपांतर महिलांमध्ये। आता हा जो वरचा गट आहे पुरो, इथे याच्यामध्ये मागच्या प्रश्नामध्ये वेगळं होतं, आता इथं दोन कन्सेप्ट त्यांनी दिले, दोन तीन, एवढ्या महिला एवढे पुरुष एवढ्या दिवसात काम करतात, एवढ्या महिला एवढे पुरुष एवढ्या दिवसात काम करतात, एवढ्या महिला एवढे पुरुष हे काम किती दिवसात करेल, आपल्याला काय करायचंय लक्ष द्या, एक तर आपल्याला काय करायचंय पुरुषांचं रूपांतर महिलांमध्ये किंवा महिलांचं रूपांतर पुरुषांमध्ये असं तुम्ही करू शकता। आपण एक काम करू, एक महिला किती पुरुष इतकं काम करते, 9 × 4 एम, यामध्ये 12 महिला किती पुरुष इतकं काम करेल ते काढून घ्या, है ना, पुरुषांमध्ये करा, चला कन्वर्ट सगळ्यांचं आलं पाहिजे, आन्सर येणं गरजेचं आहे, चलो फास्ट काटा लावून टाकायचं आहे, अर्धात मी सांगितलं। चलो चलो फास्ट, एक्झाम मध्ये क्वेश्चन दोन लँग्वेज मध्ये असतात बेटा, इंग्लिश मराठी, हे लक्षात ठेवायचं आहे, इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये असतं। चला लावा उत्तरचं काटा काय, तर प्रत्येकाने सांगायचंय मला, चला त्यांना एक्सप्लेन करू का, ए बाबा पुरुषांचं रूपांतर करा महिलांमध्ये किंवा महिलांचं रूपांतर पुरुषांमध्ये करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते। चला मी काय करणार बघा, लक्ष द्या, ऐकून घ्या आता, सगळ्यात पहिले यामध्ये हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन मला घ्यायचं आहे, 7 महिला 8 पुरुष 6 दिवसात काम करतात, कोणतं घ्या यापैकी कोणतं एक घेऊ शकता, हे घ्या ते घ्या आणि हे घ्यायचंय, या दोन्हींमध्ये मला एम ची व्हॅल्यू जी एफ ची व्हॅल्यू ती ठेवायची। मी काय म्हणणार बघा, याच्यामध्ये 7 महिला + 8 पुरुष है ना, हे एकूण किती पुरुष होतात बघा यामध्ये, है ना, या ठिकाणी काय केलं मी 7 × F ची व्हॅल्यू काय 9/4 + 8 एम बरोबर हो सर, 7 × 63 बघा, 7 × 63 यामध्ये 4 + 8 है ना, 10 + 8 एम है ना, 8 × 32 है ना, 63 + 32 / 4 एम बरोबर, 63 × 64 = 65 आणि ते करा 65 आणि काय होतं 95 × 4 एम बरोबर, 95 × 4 एम आलेले सगळे, 95 × 4 आलेले बाई है ना, मग आपल्याला माहिती 95 × 4 पुरुष 6 दिवसात काम संपवतात असं म्हणूया, काय म्हणलं मी 95 × 4 पुरुष 6 दिवसात काम संपवतात, तर ही जी महिला या महिलांचं रूपांतर सुद्धा पुरुषांमध्ये करा, तुमची तर एम व्हॅल्यू 4 × 12 डायरेक्ट करतो मी, तर 12 × 7 = 4 + 3 4 × 3 = 21 21 / 22 = 24 24 झालंय टोटल, 21 × 3 = 24 24 पुरुष किती दिवसामध्ये करेल, बघा 95 × 4 = 6
चोवीस गुणाकार तिकडे उद्या भागाकारामध्ये, तीन चौक चोवीस, चार चौक सोळा, पंच्याण्णव छेद सोळा इज टी, सोळाने भाग द्या काय येतात बघा, सोळा पंच्याऐंशी, ऐंशी पंधरा छेद संपत, बघा तुम्ही काय येतात करा, व्हॅल्यू पुट करा आणि मला सांगा. व्हॅल्यू व्यवस्थित पुट करायची म्हणजे समजेल तुम्हाला. आता हे बोर्ड आपला जर असं कमी पडतो म्हणून आपण थोडस ऍडजस्ट केलेलं आहे, बरोबर आहे. हे प्रश्न एक नंबर आहे आणि पडतात. पुढचा प्रश्न बघा काय येतं, पंचवीस पुरुष सोळा दिवसामध्ये, पंचवीस पुरुष सोळा दिवसामध्ये एक काम पूर्ण करू शकतात. पंचवीस पुरुष सोळा दिवसामध्ये करतात म्हणजे पंचवीस गुणिला सोळा करा, एकूण किती युनिट काम येते बघा. कामाच्या सुरुवातीपासून चार दिवसानंतर, कामाच्या सुरुवातीपासून चार दिवसानंतर काही पुरुष काम सोडून गेले, बर. म्हणजे जर आता पंचवीस पुरुषांनी चार दिवस काम केलं म्हणजे किती युनिट काम केलं ते बघायचं. पंचवीस गुणिला सोळा एकूण युनिट काम किती ते बघा, त्यानंतर पंचवीस चौक शंभर ते मायनस करा एकूण याच्यातून, ओके. उरलेलं काम पुरुषांनी केलेलं आहे पंधरा दिवसात, उर्वरित पुरुषांनी किती पुरुष उरले माहिती का आपल्याला नाही माहिती, ओके. तर ते काम झाल्यापासून चार दिवसानंतर किती पुरुष राहिले होते शोधायचे. हे असे प्रश्न हे आय बी पी एस पी ओ एस बी आय क्लर्कला आलेले प्रश्न आय बी पी एस ने घेतले, लक्ष द्या. समजलं? ओरली क्वेश्चन भेटतो तुम्हाला, ओरली उत्तर भेटतं डायरेक्ट. चला कोई ट्रिक नहीं गई इसकी, केस ट्रिक है भाई. आय बी पी एस पक्ष द्या मला भरपूर बरं म्हणे सर, आय बी पी एस पॅटर्न ना घ्या. चला मी तो एकदम हार्ड घेतलं म्हणजे तुम्हाला लाईट ऑन होईल, काही थांबणार मी नाही, पण जो थांबेल त्याला समजेल की बा आहे काहीतरी. यासाठी कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं पूर्व, बेसिक कन्सेप्ट एकदम पहिले सांगतो, एकदम बेसिक. डायरेक्ट हाय लेवलचे प्रश्न घेऊन काहीच फायदा नाही. आज समजा हा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न आहे समजा, ऐकून घ्या. एकदम सोपा आहे, तुम्हाला लगेच एकदम विथ इन सेकंडमध्ये समजेल. बघा ना तुम्ही, ऐकून घ्या ना, बघा ना लगे, म्हणजे विथ इन सेकंड म्हणजे काहीच करायचं काम नाही. बघा तुम्ही जर डोकं लावलं तर आता हे डोकं लावलेलं बेसिक मिळत पाहिजेत की एकूण युनिट किती काम आहे, है ना. आपण म्हणत नाही का एवढ्या सैनिकांना एवढ्या दिवसाचं अन्न साठा त्यांच्याकडे असतो, एवढे सैनिक समजा एका किल्ल्यावर एवढे सैनिक एवढ्या दिवसासाठी त्यांच्याकडे अन्न साठा असतो. पंचवीस सैनिकांना तीस दिवस पुरेल एवढा अन्न साठा आहे म्हणजे एकूण किती युनिट आपण तसं काढतो कोणी, तसं हे काढायचं. पंचवीस पुरुष सोळा दिवसात काम करतात म्हणजे टोटल वर्क किती बघा ना, पंचवीस गुणिला सोळा, बरोबर. पंचवीस दहा अडीचशे, पंचवीस सके किती रे दीडशे, दीडशे ते अडीचशे किती रे चारशे युनिट, बरोबर आहे का. हो सर, बरोबर आहे. हो सर, आता मला सांगा सुरुवातीपासून चार दिवसानंतर काही पुरुष काम सोडून गेले म्हणजे काय पुरुष किती पुरुष गेले आपल्या माहिती का नाही माहिती, म्हणजे जर ते पंचवीस पुरुष चार दिवसापर्यंत होते का नाही. हो सर, पंचवीस चौक शंभर, बरोबर आहे का नाही रे. हो सर, म्हणजे काम किती उरलं रे तीनशे युनिट, काम किती उरलं रे पुरो तीनशे युनिट. हे तीनशे युनिट काम उरलेल्या पुरुषांनी किती दिवसात पूर्ण केलं, पंधरा दिवसामध्ये. म्हणजे आता आपल्या पुरुषांची संख्या भेटेल. बघा ना तुम्ही, बघा किती पुरुषांनी पूर्ण केलं पंधरा दिवसामध्ये उर्वरित पुरुषांनी. मग आता मला सांगा तीनशे युनिट काम उरलेलं आहे ए बरो, आणि पंधरा दिवसामध्ये काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे पंधरा दोन्ही तीस, म्हणजे याचा अर्थ वीस पुरुष त्या ठिकाणी होते का नाही. हो सर, आणि सुरुवातीला किती पुरुष होते रे सर, सुरुवातीला पंचवीस पुरुष होते, म्हणजे पंचवीस पुरुष सुरुवातीला ते शेवटी त्यांनी वीस पुरुष राहिलेले कारण वीस पुरुषांनी ते काम केलेलं आहे. मग पंचवीस मधून जर वीस पुरुष वजा केले तुम्ही, याचा अर्थ किती उरलं रे पाच, म्हणजे याचा अर्थ किती पुरुष सुरुवातीला सोडून गेले होते किंवा चार दिवसानंतर सोडून गेले होते, तर पाच पुरुष गेले होते. कुठे ते बघा तुम्ही, एकदम सोपं आहे ना, काहीच नाही ना अवघड, काही अवघड याच्यामध्ये सांगा. व हा सर हे अवघड आहे, काहीच अवघड नाही, कुछ भी नाही बॉस, कुछ भी नाही आहे.
आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, टेस्ट सिरीज जर तुम्ही जॉईन केली असेल, एक टेस्ट सिरीज आपण आपल्या अड्डा 24/7 वरती सप्लाय इन्स्पेक्टरसाठी आणलेली आहे 200 रुपयामध्ये. त्यामध्ये टेस्ट सिरीजमध्ये ऑल विषयाचे सगळे तुमचं टेस्ट सिरीज प्लस मॉक टेस्ट डिस्कशन, म्हणजे जी टेस्ट सिरीज असणार, जे टेस्ट असणार तुमच्या, ते टेस्ट तुम्ही द्यायच्या आणि त्याचं विश्लेषण तुम्हाला आपल्या ॲपवरती, म्हणजे तुम्ही जिथं परचेस करणार ती टेस्ट सिरीज त्यावरती मिळणार आहे. ओके, ते टेस्ट सिरीज मी तुम्हाला जाता जाता सांगेल. फूड सप्लायची टेस्ट सिरीज आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल त्यामध्ये करा. त्यामध्ये असे प्रश्न आपण टाकलेले आहेत, प्लस एक्स्ट्रा प्रश्न मी घेणार आहे या टाईपचे. प्रत्येक टॉपिकचे 5-10 दिवस, जे काय असेल 4-5 दिवस, है ना, 21 पासून 24 पर्यंत. ओके, बोर्ड लावताना Y676 लावायचं आहे टेस्ट सिरीजसाठी. Y676S, है ना, कॅपिटल एस लावायचं इथं, लक्ष द्या. टेस्ट सिरीजसाठी, बॅचसाठी Y676. चला, सेम एकदम सिम्पल प्रश्न आणला तुमच्यासाठी, काहीतरी बघा थोडंसं कॉन्फिडन्स यावा म्हणून एक प्रश्न टाकला. आणि आता जर हा प्रश्न येत नसेल मग अवघड मात्र. अरे प्रश्नामध्ये काय होतं, थांबा, वेळेची जत्रा भरलेली. अच्छा, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, मला असं वाटलं की किती पुरुषांनी काम सोडलं 4 दिवसानंतर, है ना, यस सॉरी भाई, तर 5 पुरुषांनी काम सोडलं होतं, म्हणजे याचा अर्थ शेवट 25 मधून 5 गेले 20 गेले, 5 पुरुष सोडून गेले होते काम, म्हणजेचा अर्थ 20 पुरुष त्या ठिकाणी होते असं म्हणता येईल आपल्याला, म्हणजे यापैकीनी असं म्हणता येईल. थोडंसं बाय मिस्टेक ते आहे, तसं प्रश्न वाचण्यामध्ये गडबड झाली, सोल्युशन एकच आहे, लक्ष द्यावे. बघा, लक्ष द्या, ए आणि बी, लक्ष द्या प्रश्न काय, बघा, ए आणि बी एक काम अनुक्रमे 10 दिवसामध्ये आणि 15 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो. ते एकत्र कामाला सुरुवात करतात, बरं, काही हरकत नाही, पण काही दिवसांनी ए काम सोडून जातो, काही दिवसांनी, म्हणजे किती दिवसांनी जातो माहीत नाही आहे. आता त्याच्यामध्ये पण विचारलं असेल का तो किती दिवसांनी गेला काम सोडून, असं काहीतरी असेल, याने किती दिवसांनी काम सोडलं, हां पा, ऐका, ते माझ्या डोक्यात पण तेच होतं की बा किती दिवसानंतर काम सोडून गेलं मागच्या गट, म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन तसे विचारतात, पण आपण थोडासा वेगळा घेतलेला आहे, आय डोंट नो, म्हणजे ओके समजून घ्या. हां, तर उर्वरित काम बी हा 8 दिवसात करतो म्हणे, तर ए किती दिवसानंतर काम सोडून गेला होता, जेव्हा ए आणि बी सोबत होते कामाला, याला जीवर आलं, उरलेलं काम बीने केलेलं आहे एवढ्या दिवसामध्ये, इफिशियन्सी काढा. सोपं आहे, एकदम सोपं आहे. पल्लवी वानखेडे मॅडम म्हणतात की बर, ओके बरोबर. मला एक गोष्ट सांगा, बघा, एकदम सोपा प्रश्न आहे, काहीच नाही याच्यामध्ये, एकदम झिंगुरडा प्रश्न आहे. मला एक गोष्ट सांगा बरो, ए आणि बी, बघा, ए काम 10 दिवसामध्ये आणि बी तेच काम 15 दिवसामध्ये, बरोबर आहे, पूर्ण करतो. या दोघांचा एलसीएम घेतला बरो, मी एकदम सोपं आहे, बघा तुम्ही, अरे काहीच नाही बरो, अरले सोपं आहे. मला सांगा, या दोघांचं मी एलसीएम घेतला बरो, या दोन्हीच्या टेबलमध्ये कोणती कॉमन संख्या ते बरो 30, हे काय झालं बरो टोटल वर्क, हे काय झालं पूर्ण टोटल वर्क, या 10 आणि 30 बघते, 10 इंत्रिक 30, 15 आणि 30 बघते, 15 2 30, म्हणजे ए हा एका दिवसामध्ये 3 युनिट काम करतो, बी हा एका दिवसामध्ये 2 युनिट काम करतो. हो सर, आता त्यांनी काय म्हटलं, बघा, दोघांनी कामाला सुरुवात केली, आय नो प्रश्नामध्ये दिलेलं आपल्याला माहिती आहे, ओके, हो सर, पण मला सांगा त्यांनी काय म्हटलं की ए काम सोडून गेला काहीतरी दिवसानंतर, उरलेलं काम बी ने 8 दिवसामध्ये पूर्ण, मला सांगा उरलेलं काम बी ने 8 दिवसामध्ये पूर्ण केलं, म्हणजे याचा अर्थ बी ने 8 दिवसामध्ये किती काम केलं रे, तुम्हाला माहिती, बी एका दिवसामध्ये 2 एकर वावर नांगरू शकतो, त्याची कार्यक्षमता तुम्हाला माहिती, त्याने उरलेलं काम 8 दिवसात पूर्ण केलं, म्हणजे काम उरलं किती होतं, उरलेलं काम किती होतं, रोज 2 युनिट 8 दिवसामध्ये 16, म्हणजे 16 युनिट काम उरलं होतं, असं आपण आपल्याला भेटतंय. हो सर, म्हणजे 30 पैकी 16 युनिट काम उरलं होतं ते बी न उडवलेलं 8 दिवसामध्ये, कार्यक्रम संपला त्याचा, म्हणजे याचा अर्थ
काम केलेलं किती ए आणि बी ने सोबत, तर 30 मधून जे बी ने काम केलेलं आहे ते उडवा, उरलं किती 14 युनिट. हे 14 युनिट काम कोणा केलेलं आहे, ए आणि बी ने केलेलं, बरोबर आहे. हो सर, ए आणि बी एका दिवसात किती काम करतात, 5, बरोबर. मग 14 युनिट, हां 5 दोन्ही 10, ओके उरले किती रे 4. एवढ्या दिवसानंतर ए काम सोडून 2.45. सोपा आहे का नाही प्रश्न, याल बाय. चला पुढचं घ्या. चला एकदम सोपा प्रश्न, काटा लावून टाकायचा आहे. चला किती येतं सांगू, चला त्यांना एक्सप्लेन करू. बघा एकदम सोपं आहे, काही अवघड नाहीये. पी क्यू आर हे 20 दिवसामध्ये काम पूर्ण करतात, यांची कॅपॅसिटी दिलेली क्यूआरची, आणि क्यू आर उरलेलं काम उरलेलं काम किती आहे, 2/5 भागे 5 पैकी 2 काम उरलेलं आहे, 14 दिवसात पूर्ण करतात. मग मला सांगा, आपण जर असं म्हटलं, बघा समजून घ्या, आपण जर असं म्हटलं पुरू की पी क्यू आर आहे, हे पुरू हे पी क्यू आर आहे हा 20 दिवसामध्ये काम संपवतो, बरोबर आहे. आणि मी असं म्हटलं की क्यू आर जो आहे, हा क्यू आर जो आहे हा 5 पैकी 2 काम 14 दिवसात संपवतो, 5 पैकी 2 काम 14 दिवसामध्ये. मग 5 काम टोटल काम किती दिवसात संपलं असतं क्यू आणि आर ने, 2 × 7 = 14 याने भाग द्या, 7 × 5 = 35 दिवसामध्ये संपवलं असतं. मग म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की नाही, क्यू आणि आर ते काम 35 दिवसामध्ये संपवतील, पी क्यू आर तिघं मिळून 20 दिवसामध्ये. दोघांचा एलसीएम किती होतो, 20 × 35 140. हे झालं तुमचं टोटल वर्क, 2 × 7 = 14 + 35 = 140. या 7 × 4 गेले पुरू, किती उरलं रे. बघा पी क्यू आर एका दिवसामध्ये 7 युनिट काम करतात, क्यू आर एका दिवसामध्ये 4 करतो, या 7 × 4 वजा करा, म्हणजे उरलेलं जे काम असेल ते काम पीचं असेल एका दिवसाचं किती रे, 3 युनिट पर डे, बरोबर आहे. हो सर, इथपर्यंत समजलं आपल्याला, काही अडचण आहे का, नाही. आता त्यांनी म्हटलेलं काय बघा, त्यांनी काय म्हणलेलं आहे की पी हा काम सुरू करतो आणि एक्स दिवस काम करतो, किती दिवस काम करतो, एक्स दिवस काम करतो, बरोबर आहे का. मग मला एकूण एक गोष्ट सांगा, एक्स दिवस काम केलेलं त्याने, किती दिवस काम केलेलं आहे, एक्स दिवस ना कामाला सुरुवात केली एकट्यानेच बिचाराने. पण मला सांगा पी हा एका दिवसामध्ये किती काम करतो, 3 युनिट. मग त्याने एक्स दिवस म्हणजे टोटल एक्स दिवसामध्ये किती काम केलं ते तर काढावं लागेल आपल्याला पहिले. हो, काम उरलं की त्याने केलेलं काम किती होतं, 2 पैकी 5 काम क्यू आणि आर ने केलं होतं. मग 5 बघा,
पाच पैकी दोन काम क्यू आणि आर ने केलं होतं, म्हणजे पाच पैकी तीन काम कोणी केलेलं आहे, या 140 तीनशे पाच काम कोणी केलं होतं, पी ने केलं होतं, बघा ना तुम्ही पी न काम किती केलं होतं बघा, ओके 3/5 140 म्हणजे याने याला भाग दे 5 × 2 = 10, 5 × 2 = 20 सॉरी 5 × 8 = 40 5 × 2 = 10, 4 × 5 = 40 28 किती होते बघा रे 84 हो सर, आणि तो रोज किती काम करतो 3 बघा किती येतो 2/5 हे 5 पैकी 3 काम 140 च्या 5 पैकी 3 काम कोण केलेलं आहे, तिने केलेलं आहे बरोबर आहे, याने याला भाग द्या चला 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 ओके 7, 8 × 2 = 4, 3 × 8 = 24, 28 ओके बरोबर आहे ना, म्हटलं काय कन्फ्यूज झालं का 28 दे दॅट इज युअर आन्सर की नाही, म्हणजे 28 दिवस काम त्याने केलं होतं, कळलं तुम्हाला मी काय म्हटलं होतं, काहीच नाही बरोबर, प्रश्न दिसायला जरी लई मोठा असला एकदम विषय खतम झाला पाहिजे, फक्त बेसिक गोष्टी माहीत पाहिजेत, एलसीएम घेणं, पी क्यू आर 20 दिवसामध्ये काम पूर्ण करतात, त्यापैकी उरलेलं जे काम होतं पी गेल्यानंतर 2/5 काम 14 दिवसामध्ये पूर्ण केलं कोणा क्यू आणि आर ने, म्हणजे चार तर 5 पैकी 2 काम 2 भाग म्हणजे 14 दिवस, तर 5 भाग करण्यासाठी किती लागले असते क्यू आणि आर ला रे, दादा 35 दिवस लागले असते, या दोघांचे एलसीएम मला 140 यांचे कार्यक्षमता काढली आपण एका दिवसाची पी क्यू आर आणि क्यू आर ची, त्यात या दोघांचा डिफरन्स म्हणजे पीचं एका दिवसाचं काम ओके, मग आता त्यांनी काय म्हणलेलं की बघा 1 दिवस काम केलेलं आहे कोणा पी ने, एकूण काम किती 140 च्या 3/5 काम पी करून गेला होता, म्हणजे 140 च्या 3/5 काम म्हणजे किती रे 84 युनिट, म्हणजे 84 युनिट तो रोज जर 3 युनिट काम करत असेल तर 84 युनिट त्याने किती दिवसामध्ये केलं असेल 28 दिवसामध्ये, दॅट इज युअर आन्सर, समजलं का बघा काही अवघड नाही आहे, प्रश्न सोपा आहे, डोकं लावायचं आय बी पी एस पॅटर्न आणि आय बी पी एस टी सी एस एम पी एस सी पोलीस भरती पॅटर्ननुसार एक स्पेशल मॅथ्स रिझनिंगची बॅच आपण स्टार्ट करतो येणाऱ्या काळामध्ये, ज्या एक्झाम होईल त्यासाठी आता महानगरपालिका असणारी बृहन्मुंबई ती आय बी पी एस घेणार आहे, बरोबर लक्ष द्यावा आय बी पी एस एक्झाम घेणार ती, अपूर्व मॅडम म्हणतात 14 काम 35 काढण्यासाठी काय म्हणतात काय मिळते 14 काम 35 काढण्यासाठी म्हणजे काय काय म्हणतोय, हो मॅडम मला सांगा हे उर्वरित जे काम आहे क्यू आर ने 5 पैकी 2 आहे ना 2/5 काम म्हणजे 14 दिवसा म्हणजे काय 5 पैकी 2 छेदातली संख्या डिनॉमिनेटरची संख्या म्हणजे टोटल वर्क असतं, वरचं म्हणजे केलेलं काम असतं 2 दिवसामध्ये 14 2 भाग 14 दिवसामध्ये 2 म्हणजे 14 तर 5 म्हणजे किती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ना, 2 × 7 = 35 सिंपल आहे ना, आता हे जर तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन येत नसेल तर त्याला मी काय करणार आहे बघा बरोबर आहे ना, हे येणं गरजेचं आहे, तर बघा आता पीला 2/3 काम पूर्ण करण्यासाठी 8 दिवस लागतात, लक्ष दे रे दादा ए दादा लक्ष दे समजून घ्या, आता बघा इथं समजेल तुम्हाला अपूर्वा मॅडम पाटील लक्ष द्या, पी जो आहे ए दादा पूर्व लक्ष द्या पी जो आहे 2/3, 3 पैकी 2 काम 8 दिवसात करतो म्हणजे काय रे 2 काम करण्यासाठी 3 पैकी 2 भाग काम करण्यासाठी 8 दिवस म्हणजे 2 × 8 या 3 ला पण तेवढ्यानेच गुणा खाली 4 × 3 = 12 म्हणजे जर तर पी हा 12 दिवसात काम संपवतो सेम काम क्यू ए, हे लक्षात ठेवायचं आहे 7 पैकी 1 भाग किती दिवसामध्ये 3 × 1 = 3 = 3 7 × 1 = 20 आहे ना, आर 5 पैकी 4 म्हणजे किती रे 8 दिवसात 4 × 2 = 8
पाच दोन्ही दहा, दहा दिवसामध्ये संपतो. तिघांचं काम एकच आहे, फक्त वेगवेगळे दिवस लागू राहिले आणि भाग वेगवेगळे घेतले त्यांनी. आता बघा ह्यो बारा दिवसात काम संपतो, हा एकवीस आणि हा दहा. तिघांचा एलसीएम घ्यान लावा काटा पटकन, तिघांचा एलसीएम घ्या तो काटा लावायचंय. कोण आहे ते? त्याच्या बापाला म्हणत असेल ते, त्याचा बाप बी तसाच असेल. कोणते राहते ते? एक अकाउंट आहे ते, बापाला तसंच बोलत असेल ते. टेन्शन नका घे तुम्ही, पुरो नाव ठेवणारे पाहिजेत. आहे बाबा, अभ्यास करून झालेलो आहे आम्ही, आहे की नाही रे. त्याच्यासारखं दडबद्री इकडे तिकडे उड्या मारून नाही म्हणा. पोलीस भरतीचं मीच घेणार आहे. चला काय सांगा, 420. टेन्शन न घेऊ बरो, म्हणू द्या, म्हणणारे म्हणू द्या. मी टेन्शन नाही घेत बघा, आता असल्यानंतर म्हणणार जे पोरं बरोबर आहे की नाही. पण मला एक समजत नाही, हे माय बापाला म्हणजे चुकून हुकून चुकून झालेले आहे का? म्हणजे आता बोलायला काही पाहिजेत नाही मी, मला माहिती नाही. तर मी ले काय सांगा तुम्हाला, आपण पाटील माणसं आहे, बोलायला लागलो की ले बेकार बोलतो. पण असं वाटतं जाऊ द्या, वाटतं कशाला पोरानाचं शिक्षण. आणि त्याला जर लय दम असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर कर म्हणा बेटा, है ना. मस्त फोनवर बोलू आपण, तू जर ऐकायचं असेल तर. चला बघ, लक्ष द्या, 12 121 आणि 10 तिघांचा एलसीएम काय तो रे प्रत्येकाने सांगायचं आहे. काही काही सांगितलं 420 होतो म्हणे सर, 420 होतो का? बघा हे झालं टोटल वर्क. हो सर. बघा 12 1 12 2 24 12 3 36. हो सर. 42 मधून 36 गेले, किती उरले? 6 वरून घेतलं 0 12 5 60, है ना. 21 2 42 म्हणजे 20 आणि 0 म्हणजे 42, बरोबर आहे. हो सर. हे झालं पूर्व यांचं एका दिवसाचं काम, म्हणजे पी हा एका दिवसामध्ये 35 युनिट काम करतो, हा 20 युनिट काम करतो आणि हा 42 युनिट काम करतो, बरोबर आहे. या तिघांचं एलसीएम घ्या पूर्व, 5 आणि 2 7, 4 आणि 3 7 8 9, 97. म्हणजे तिघं मिळून एका दिवसामध्ये किती काम करतात रे? 97 युनिट, बरोबर. 97 युनिट काम करतात. हो सर. मग 420 युनिट काम तिघांना काय म्हणलं त्यांनी, मला सांगू पाहू दे. हा, 3 सोबत काम केलेलं. बघा, तिघं मिळून एका दिवसामध्ये 97 युनिट काम करतात. समजून घ्या प्रश्न. तिघं मिळून एका दिवसामध्ये 97 युनिट काम करतात तिघं मिळून, है ना. त्यांनी 3 दिवस एकत्र काम केलं आणि क्यू आणि आर सोडून गेला. म्हणजे जर ते 97 × 3 या तिघांनी सोबत काम केलेलं आहे. बघा, 7 3 21 1 4 2 27 28 29 291, बरोबर आहे. 420 मधून 291 वजा करा. 420 मधून 291 जे काम केलं यांनी 3 दिवसामध्ये वजा करा. 0 × 1 = 9, आजचा घेतला 9 × 1 = 10, 2 आजचा वापस, 129 युनिट काम उरलेलं आहे, बरोबर आहे. हो सर. आणि कोणाला करायचं आहे ते? पीला. पी एका दिवसात किती करतो? 35 129 = 35, एवढ्या दिवसामध्ये काम पूर्ण. बघ, समजलं का? समजलं का बाई? चला चला, इग्नोर केलेलं आपण, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. हे असे दडबद्री राहतातच, तुम्ही त्यांना घ्यायचो, मी त्यांना घेत ना. आता आम्हाला माहिती आहे आम्ही किती अभ्यास करून कसं असतं. प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतोच, है ना. एकी दडबदरी असतात, ठीक आहे. नाही बघा, लक्ष द्या. समजलं आहे तुम्हाला कसं केलं आपण बरो? 12 21 10 यांचं एलसीएम घेतलं, यांची एका दिवसाची कार्यक्षमता काढली. त्यांनी म्हटलं की बाबा, यांनी तिघांनी एका दिवसामध्ये किती काम केलं? 97. आणि तिघांनी सोबत 3 दिवस काम केलेलं आहे. 97 × 3 म्हणजे 3 दिवसामध्ये 291 युनिट काम झालं.
420 मधून 291 गेलं म्हणलं म्हणजे उरलं काम किती 129, उरलेलं काम कोणाला करायचंय पी ला, पी एका दिवसात किती करतो 35. चला कामाचे बघा काय आहेत, चला काय आन्सर सांगायचं आता. सेम मागच्या सारखं आहे, टोटल वर्क काढून घ्या, युनिट किती राहिलं किती नाही. Can I explain? बघा आणि टेस्ट सिरीजचा फायदा घ्या, ज्याने ज्याने टेस्ट सिरीज जॉईन नसेल केली त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करा. येते 200-300 रुपये टेस्ट सिरीज विथ विश्लेषण आहे. पुन्हा कोड लावायचा Y676 मॅक्झिमम डिस्काउंटसाठी. Y676S हा टेस्ट सिरीजसाठी आहे आणि हा बॅचसाठी. Can I explain? 2, 6, 8 बघा लक्ष द्या पूर्ण, एकदम सोपा प्रश्न आहे. 20 पुरुष 16 दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात. 20 पुरुष हे 16 दिवसामध्ये एक काम पूर्ण करताय. 20 पुरुष 16 दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात. 20 × 16 म्हणजे यांचं टोटल वर्क किती झालं रे, 16 × 32 म्हणजे 320 युनिट काम झालेले. बरोबर आहे, बरोबर हो सर, है ना. आणि कामाच्या सुरुवातीपासून 5 दिवसानंतर काही पुरुष सोडून गेले म्हणे, याचा अर्थ 5 दिवसापर्यंत त्यांनी किती काम केलं 20 पुरुषांनी. 5 दिवसामध्ये 20 × 5 = 100 बघा ना. 5 दिवसानंतर काम सुरू झाल्यापासून 5 दिवसाने काही पुरुष सोडून गेले, काही म्हणजे एक्स पुरुष गेले असेल बाबा सोडून, आपल्याला माहीत नाही. म्हणजे किती काम केलं असेल तरी त्यांनी 220 युनिट काम उरलेलं आहे, 100 युनिट 20 पुरुषांनी केलं असेल सोबत. आता म्हणताना काय म्हणेल लक्ष द्या मी म्हणतो. आणि त्यांनी काय म्हणलं, उरलेलं काम हे उर्वरित पुरुषांनी एवढ्या दिवसात काम पूर्ण केलं. याला मी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये म्हणजे रॅशनल नंबर 18 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हे असं आहे. हा 54 × 55/3 है ना, 55 × 3 दिवसामध्ये पूर्ण काम केलं उरलेल्या पुरुषांनी. पुरुष किती उरले माहिती का आपल्याला? नाही माहिती. या 20 मधून एक्स पुरुष समजा सोडून गेले, लक्ष द्या मी काय म्हणतो, माझ्या बोलण्याक लक्ष द्या. या 20 मधून एक्स पुरुष सोडून गेले, या 20 मधून एक्स पुरुष जे सोडून गेले त्यामध्ये किती राहिले, 20 − x पुरुषांनी 55/3 दिवसामध्ये किती काम केलं, 220 युनिट एवढं काम केलं असं आपण म्हणूया. बरोबर आहे, बघा मग आता काय म्हणता येईल आपल्याला. आतमध्ये मल्टिप्लिकेशन करा बघा, या 55 याला मल्टिप्लाय करा. 55 × 110 − 55 × 110 है ना, 100 = 1100 मायनस 55x. बरोबर आहे, हे छेदातले 3 इकडे जाऊ द्या, है ना, किती रे 660 हे प्लस 1100 मायनस 55x तिकडे जाऊ द्या, 660 इकडे होऊ द्या. 1100 − 660 = 55x है ना, ते किती रे 7 7 8 9 10 11 440 एवढं उरलं. बरोबर आहे, 55 × तिकडे होऊ द्या भागाकारामध्ये एक्स, खाली वर भाग द्या 11 ने, 11 × 55 11 × 44 हा 0 वरती 5 × 8 = 48 ते एक्स बरोबर काय येईल 8 काय बरोबर 8. चल नाही आहे भाई, कुछ भी नाही आहे, नाही आहे.
तब दिया हुआ है. 5 दिवसानंतर एक्स प्रूफ सोडून गेला आपण असं म्हणूया, समजलं? समजलं कर भाई. सेम क्वेश्चन लावायचा का आता? मागचं घेतलं तर आपण तसंच आहे. बघा, आदिवासी सप्लाय इन्स्पेक्टर नंतर येईल पुढच्या महिन्यात, हे मार्च फर्स्ट वीकमध्ये. आणि आफ्टर सप्लाय इन्स्पेक्टर, आपलं आफ्टर सप्लाय इन्स्पेक्टर, आदिवासी विभाग आणि कारागृह हे दोन एक्झाम राहिलेले आता. आणि अजून एक सांगतो, ज्यांचं ज्यांचं टायपिंग झालेलं आहे 30-40 किंवा नसेल चालू आहे, त्यांच्यासाठी सांगतो बृहन्मुंबई BMC है ना महानगरपालिकेमध्ये 1700 पदांसाठी लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे काही दिवसामध्ये. चला मित्रांनो, शेअर करा, लाईक करा, सेशन आवडत असेल तर पटापट पटापट सगळ्याची भूमिका नका घेऊ. लाईक शेअर अँड सबस्क्राईब काटा लावून टाकायचं आहे. हा नाही, हे म्हणतोय मी, हे मन मेन बाकीचं तर राहिलं, ग्रामसेवक बी राहिलेले. ग्रामसेवकचं जवळपास 42,000 कधी अर्ज आलेले टोटल. चला सांगायला पूर्व याचं काही उत्तर तर याचं मान्य करून देतो, बाकी तुम्ही सोडवायला घरी होमवर्क आहे तुम्हाला. थोडंसं बघते मी, डोकं लावून देतो, याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 6 पुरुष आणि 5 महिला 10 दिवसात काम पूर्ण करतात. 6 पुरुष आणि 5 महिला किती दिवसात काम पूर्ण करतात म्हणे? तर 10 दिवसामध्ये, बरोबर आहे. हो सर, मग बघा, 4 पुरुष आणि 7 महिला किती दिवसात काम पूर्ण करेल? बरोबर आहे, 12 दिवसामध्ये. बरं, यांचा गुणाकार करा. 10 × 60 m + 50 f बरोबर, 12 × 48 m + 84 f बरोबर आहे ना. आता हे 48 तिकडे घेऊ द्या, 60 × 48 गेले किती उरले? 12 m. हे +50 तिकडे घेऊन जा, 50 60 70 80 34 याला याला भाग द्या 2 ने, xm थोडं 17 m. ते म्हणताना तुम्ही काय म्हणणार आहे, 1 पुरुष किती महिला इतका काम करतो? 17/6 m. हे याच्यामध्ये m ची व्हॅल्यू ठेवा, दोन्हीमध्ये पण ठेवा m ची व्हॅल्यू. पुरुषांचं रूपांतर स्त्रियांमध्ये, 3 × 2 = 12 = 17 = 34 किती होते बघा. तर सांगायचं काटा लावून सांगायचं का? हो सर सांगा. 17/6 m च्या ठिकाणी पुरुष 4 × किंवा इथं ठेवा, कुठं ठेवा, इथं घ्या. पुरुषांचं रूपांतर आपण पहिल्या गटाचं करू याचं. या 6 पुरुषांचं रूपांतर महिलांमध्ये करा. 1 पुरुष 17/6 महिला इतकं काम करतो, म्हणजे 6 पुरुष किती रे? 6 × 17/6 = 6 17 × 5 किती रे? 22. 22 महिला टोटल किती झाल्या? 22 महिला इथं. मग म्हणताना की काय म्हणणार मी, 22 महिला 10 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. इथं पण काय करायचं, हे ठेवा इथं 12 ×
सतराचे सहा, साईन दोन्ही बारा, सतरा दोन्ही चौतीस, चौतीस आणि सहा किती रे चाळीस, किती झालं टोटल हे चाळीस, चाळीस मैला झाल्या, बरं चाळीस मैला किती दिवसामध्ये काम पूर्ण ना, बावीस दहा ते चाळीस देऊ द्या, बावीस चार चार पंचे वीस उरले रे बावीस म्हणून केले दोन उरले, दोनशे चार या दोनला चारला भाग जातो एक दोनने, पाच पूर्णांक एक छेद दोन, पाच पूर्णांक एक छेद दॅट इज युअर आन्सर, तेच नाही आहे काटा लावायचा फक्त. चला हा एक प्रश्न मला सांगायचा काय, हा प्रश्न मी घेतलेला आहे, वीस टक्क्यापेक्षा जास्त कार्यक्षम आहे, तुम्हाला होमवर्कला आहे, त्याचं उत्तर सांगायचं, मला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. चला सांगा, हे तीन पाईपचं आहे, थोडा हार्ड आहे म्हणजे पूर्व कन्सेप्ट क्लिअर करा, आयुष्यामध्ये पहिले सांगतोय तुम्हाला, त्या ठिकाणी तुम्ही क्लास जॉईन करता, त्या ठिकाणी तुम्ही क्लास जॉईन करता लक्ष द्या, त्या ठिकाणी तुम्हाला हे झाला पाहिजे फायदा, म्हणजे काय म्हणतात हे ओरली जर उत्तर काढलं समजा कोणी कोणा दिला प्रश्न त्यांना वाटत बा मास्तर जमतं का नाही, उत्तर जर काढलं समजा त्याचं तर मालंग गायकवाड 25% यायला पाहिजे ओरली, ओरली है ना, ओरली निघतं ते घेऊ आपण ते प्रश्न, ओके नो प्रॉब्लेम, चला लक्ष द्यायचं आन्सर सांगायला काय येतो, कॅन आय एक्सप्लेन दिस क्वेश्चन, हो सर बघा एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे ना, बघा याला ए सारख्या मेथडना सोडवा की एक सोपी मेथडना सोडवा, बघा ए बी सी समजा हे तीन नळ आहे पूर्व, हे तीन नळ टाकी 10 तासात पूर्ण भरतात है ना, यांनी तिघांनी एका तासामध्ये किती टाकी भरली असेल रे 10/1, या तिन्ही नळांनी एका तासामध्ये किती टाकी भरली असेल रे 10/1, मग तीन तासामध्ये किती भरली असेल रे या तीन नळांनी टाकी, बघा ना तुम्ही 10/3 म्हणजे उरली टाकी किती भरायची 7/10 भाग, हे 7/10 भाग कोणी भरलेला आहे रे बरो, ए आणि बीने उर्वरित 14 तासामध्ये भरलेला आहे बरोबर ना, ओके हो सर, एकटे सीने डी टाके भरण्यासाठी किती वेळ घेतला असं म्हणलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि लावा खाटा, 7/10 × 14 करा किती तर सांगा, ते पण 14 × 7 = 14 = 20, 1/20 बघा, याला उलट करायचं रिवर्स मारा, 10/7 × 14 7 × 14 = 20 बरे, 1/10 - 1/20 दोघांमधला फरक
ना हे का का लोक या तिघांनी काम केलेलं आहे, ए आणि ए बी सी ने ना, तीन जे काय असेल ते त्यांचं काम असेल ते, हे असेल कोणाचं काम रे, बी आणि ए आणि बीचं, दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 एक 20, 10 एक 10 200, आणि 20 म्हणून 10 गेले 10 हे 200, 0 0 * 1 = 20 म्हणजे 20. एकटा सीने ते भरण्यासाठी किती वेळ लागेल? दॅट इज युअर आन्सर. ना एलसीएम मेथडनं सुद्धा तुम्ही त्याला सोडवू शकता, हे झालेले बॅचमध्ये घेतलेले आपण. बघा, एका माणसाला प्रवाहाची विरुद्ध दिशेने बोट चालून 24 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 7 तास लागतात. प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 7 तास लागतात. स्थिर पाण्यात, स्टील वॉटर है ना, शांत पाण्यातील वेग काय असेल? बघा पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रवाहाच्या दिशेने लक्ष द्या, प्रवाहाच्या दिशेने ऐकून घ्या पूर्व, प्रवाहाच्या दिशेने जो वेग असतो, प्रवाहाच्या दिशेने जो वेग असतो तो आपण एक्स मानत असतो, आणि तो वेग आपल्याला इथे दिलेला नाही, पण त्याने अंतर दिलेलं आहे की प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर ते 6 तासामध्ये गेले, म्हणजे किती होतं रे ते, तर वेग काय होता त्यांचा 6 6 36 म्हणजे 6 किलोमीटर पर अवर. प्रवाहाच्या दिशेने गेलेलं अंतर, लागलेला वेळ है ना, दोघांचं डिव्हिजन म्हणजे काय असेल, वेग असेल है ना. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने वाय 24 / 6 sin 24 4 किलोमीटर पर अवर. बरे, हा जाण्याचा वेग, येण्याचा वेग, बरोबर आहे. हा तुम्हाला शांत पाण्यातील वेग विचारला, शांत म्हणजे संत ना, संत संत पाण्यातील वेगचा फॉर्म्युला काय करू, संत पाण्यातील वेगचा फॉर्म्युला काय, संत पाण्यातील वेगचा फॉर्म्युला कोण सांगेल पटकन एकदम फास्ट, कोण सांगेल रे पोरू? तर संत पाण्यातील वेगचा फॉर्म्युला x + y / 2 x + 4 / 10 / 2, या 2 ने 10 ला भाग द्या, 5 किलोमीटर पर अवर. इट इज युअर आन्सर. समजलं? प्रवाहाचा वेग विचारलं तुम्हाला, 2 बोटचालक 2 किलोमीटर प्रवाह विरुद्ध दिशेने 20 मिनिटात पूर्ण करू शकतो. 2 किलोमीटर अंतर तो 20 मिनिटात जातो प्रवाहाच्या विरुद्ध केला तर, 10 मिनिटात तो परत येऊ शकतो. लाईक शेअर अँड सबस्क्राईब, काटा लावायचा एकदम फास्ट. चला प्रवाहाचा वेगचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती, x - y / 2 या सांगू.
ए प्रो कॅन आय एक्सप्लेन क्वेश्चन. बघा लक्ष द्या, एकदम सोपा आहे, लयच काय बरोबर. मला सांगा, एक बोट चालक आहे, एकदम सोपा आहे, मला फक्त फॉर्म्युला माहीत पाहिजे. प्रवाहाचा वेगचा फॉर्म्युला काय, लक्ष द्या, प्रवाहाचा वेग याचा फॉर्म्युला काय, एक लक्ष ठेवायचं, एक्स मायनस वाय अपॉन टू. जाण्याचा वेग किती माहिती तुम्हाला, नाही माहिती. येण्याचा वेग माहीत नाही, पण त्यांनी म्हणलेलं आहे की प्रवाहा विरुद्ध दिशेने 20 मिनिटात म्हणलेलं आहे. प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे येताना, म्हणजे जर जाताना तो 10 मिनिटात परत येऊ शकतो असं म्हणलं त्यांनी, 10 मिनिटात जाऊ शकतो असं पाहिजे होतं, कारण प्रवाहाच्या विरुद्ध दिलेलं आहे ना, तिथं जाऊ शकतो असं पाहिजे होतं, बरोबर आहे. हो सर, आपण काय करू बघा, आता मला सांगा, तो 2 मिनिटात प्रवाहाच्या विरुद्ध, सॉरी 2 किलोमीटर तो प्रवाहाच्या विरुद्ध 20 मिनिटात पूर्ण करतो, मला सांगा 2 किलोमीटर तो 20 मिनिटात येतो, त्याचा स्पीड काढायचा आपल्याला पर अवरचा, मग 60 मिनिटं म्हणजे एक तास एक अवर, मग 60 मिनिटात तो किती येईल रे, बघा किती येईल, तर 6 किलोमीटर, बरोबर ना. हो सर, म्हणजे त्याचा स्पीड काय झाला, 6 किलोमीटर पर अवर आहे ना, म्हणजे वाय काय झालं त्याचं, 6 किलोमीटर पर अवर, बरोबर आहे. तो 20 मिनिटात काय करतो, 2 किलोमीटर जातो, म्हणजे 60 मिनिटात किती जाईल, 6 जाईल ना, 20 त्रिक 60 म्हणजे 2 त्रिक 6, ओके. हो, हे झालं विरुद्ध दिशेने वेग. आता जाताना तो 10 मिनिटात 2 किलोमीटर जातो, बरोबर आहे, 10 मिनिटात 2 किलोमीटर जातो. थोडंसं वाक्यरचना हे करा, कारण ट्रान्सलेट झालेला प्रश्न येतो. 10 मिनिटात 2 किलोमीटर जातो, बरोबर आहे, तर 60 मिनिटं म्हणजे एक तास अवरमध्ये कन्वर्ट करू, टाइम्स बघा 10 × 60, मग मी 2 × 6 × 12 12 किलोमीटर पर अवर हा झाला जाण्याचा वेग, बरोबर आहे. हो सर, बघा एक्स किती आहे, 12. मला प्रवाहाचा वेग काढायचा आहे, प्रवाहाच्या वेगचा फॉर्म्युला एक्स मायनस वाय अपॉन टू, 12 − 6 / 2, 12 × 6 = 6 / 2, 2 × 6 = 3 किलोमीटर पर अवर, दॅट इज युअर प्रवाहाचा वेग. दॅट इज युअर प्रवाहाचा वेग. ओके, चला, एक माणूस नाव चालवत असताना 36 किलोमीटर वाहत्या प्रवाहात आणि 18 वाहत्या म्हणजे जाण्याचा, जाताना प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना 18 किलोमीटर प्रवाह जातो, एकांतर पार करण्यासाठी 7 तास लागतात, प्रवाहाचा वेग काय असेल, बरं काय हरकत नाही, प्रवाहाच्या दिशेने तो 36 किलोमीटर जातो आणि येताना 18 किलोमीटर तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, दोन्ही जाताना त्या 7 तास, म्हणजे जाताना तो 7 तासामध्ये 36 किलोमीटर गेला, येताना 7 तासामध्ये 18 आला, जाताना गेला म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग काय असतो, एक्स म्हणजे 36/6 आहे ना, 6 × 6 = 36, म्हणजे जाताना त्याचा वेग येतो 6 किलोमीटर पर अवर आहे ना, येताना म्हणजे वाय विरुद्ध दिशेने किती अंतर आला तो 18 7 तास, दोन्हीला टाईम 6 तास लागलेला आहे, जाताना येताना फक्त अंतर कमी जास्त आहे, 6 × 6 = 12 / 3 = 18, 3 किलोमीटर पर अवर येण्याचा वेग होता. आणि तुम्हाला विचारलेलं काय बरोबर, प्रवाहाचा वेग, प्रवाहाचा वेगचा फॉर्म्युला आहे, प्रवाहाचा वेग, प्रवाहाचा वेगचा फॉर्म्युला काय ब्रो, एक्स मायनस वाय अपॉन टू, संत पाण्यातील वेग म्हणजे एक्स प्लस, हे लक्षात ठेवायचं, 6 − 3/2, 7 × 3 = पुरो उरले 3, 3/2 म्हणजे काय, 2 × 1 = 2 × 5 = 10 म्हणजे 1.5 किलोमीटर पर अवर, 1.5 किलोमीटर पर अवर, हे लक्षात ठेवायचं. समजलं, लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. आकाश कोरडे म्हणतो सर, तुम्ही बुलढाण्यामध्ये राहता का? हो बेटा, का बरं रे कोरडे, काय झालं बेटा, मी प्रॉब्लेम कुठं बघितलं होतं का, बुलढाण्यामध्ये कुठं बघितलं होतं का?
त्याला सांगा ते विकडा वृद्ध आहे म्हणलेले प्रवाची वृद्ध 7 किलोमीटर 42 मिनिटात 60 मिनिटात किती प्रवाचा वेग आहे 3 किलोमीटर पर अवर चला ओके त्यांना एक्सप्लेन बघा एक मोटर बोट विरुद्ध प्रवास 7 किलोमीटर अंतर 42 मिनिटात म्हणजे विरुद्ध दिशेने वेग किती बघा 42 मिनिटामध्ये 7 किलोमीटर 60 मिनिटामध्ये किती 60 × 7 त्यामध्ये 7 × 7 = 10 किलोमीटर पर अवर आहे ना मला त्याने म्हणलेले प्रवाहाचा वेग दिलेला 3 किलोमीटर पर अवर प्रवाहाचा वेग पाण्यात बोट काय असेल प्रवाहाचा वेग ना वेग आहे त्या दोघांचा डिफरन्स घ्या दोघांचा डिफरन्स आभार डिफरन्स घेतला कारण की तुम्हाला मी सांगितले दोन्ही जर गाड्या एकाच दिशेने जात असेल तर वेगांची बेरीज करायची ती एकमेकांची विरुद्ध असेल दोघांच्या वेग वजाबाकी करायची प्रवाहाचा वेग आणि बोटीचा ओके हे आपलं रेल्वेमध्ये आपण बोट प्रवाहामध्ये मी शिकवलेलं रेल्वेमध्ये उलट असतं रेल्वेमध्ये आपण एकाच दिशेने असेल तर वेगांची वजाबाकी जर असेल तर बेरीज करू करायचं आहे आपल्याला ओके सॉरी सॉरी तर प्रवाहाच्या दिशेने गेलेलं आहे का 13 किलोमीटर पर अवर ओके है ना 13 किलोमीटर येईल ते असेल ते हे याचं आन्सर असणार आहे लक्ष द्या मी काय म्हणतो तर लक्ष द्या इथं काय असणार आहे तर पूर्ण हे जर आपण पाण्यात बोटीचा वेग एक्स मानला असेल पाण्यामध्ये बोटीचा काय मानला आपण एक्स मानला असेल तर आपल्याला काय करावं लागेल एक्स मायनस आणि प्रवाहाचा वेग काय 3 किलोमीटर पर अवर है ना इक्वल टू 10 मायनस 3 काय होईल प्लस म्हणजे एक्स बरोबर 13 असेल ते ओके आपण शॉर्टकट सोडून दिला याच्यामध्ये 2-3 कन्सेप्ट महत्वाचे ते लक्षात ठेवायचे आणि जे विद्यार्थी सेशनमध्ये नवीन असेल त्यांना एक सांगू इच्छितो की टेस्ट सिरीज जॉईन करा टेस्ट सिरीज आलेली आहे ना एकदा टेस्ट सिरीज दाखवून देतो मी तुम्हाला बघा है ना टेस्ट सिरीजचं बघा 24/7 वरती टेस्ट सिरीज मॉक बघा टेस्ट सिरीज आपण इथं हे केलेले म्हणजे मला जर तो जॉईन करायचं असेल टेस्ट सिरीज म्हणजे मॉक टेस्ट फूड सप्लाय इन्स्पेक्टरची टेस्ट सिरीज डिस्कशन आपण असं नाव दिलेलं आहे म्हणजे 9-10 टेस्ट असणार आहे त्या 10 टेस्टचं तुम्हाला द्यायचं आहे आणि 10 टेस्टचं विश्लेषण तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळणार आहे ना तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जायचं आहे पुरो कशामध्ये जायचं आहे रे टेस्ट सिरीजमध्ये जायचं आहे बघा महाराष्ट्र टेस्ट सिरीज त्यामध्ये तुम्हाला दिसेल महाराष्ट्र फूड सप्लाय इन्स्पेक्टरची सिनियर क्लर्कची है ना 10 टोटल टेस्ट सिरीज इथं दिसत आहे पण आपली जी टेस्ट सिरीज असणार ती कोणती मी तुम्हाला दाखवता येतो थांबा ती बहुतेक असेल टेस्ट सिरीज क्वेश्चन असतो
कोर्स मध्ये असू शकतं, मे बी ते कोर्स मध्ये पण असू शकतं. एक मिनिट फक्त. चला टेस्ट सिरीज आलेली आपली दाखवतो. महाराष्ट्र लाईव्ह क्लास देव कोर्स तर अन्न पुरवठाचा तुम्ही घेतला असेल, ज्याने घेतला असेल त्याने 250. बघा यामध्ये एक टेस्ट सिरीज आहे, त्याची लिंक मी तुम्हाला वाटल्यास व्हॉट्सअपला शेअर करतो. ओके चालेल. हा एक टेस्ट सिरीज आपण अशी लॉन्च केलेली बरो किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक शेअर करतो. थांबा एक मिनटं. एक टेस्ट सिरीज आपण अशी लॉन्च केलेली बरो की मॉक टेस्ट सिरीज डिस्कशन, म्हणजे तुम्ही जी समजा टेस्ट सिरीज समजा तुम्ही जॉईन केली तर विश्लेषण तुम्हाला तिथं मिळेल. पुढ सप्ला टेस्ट सिरीज डिस्कशन बॅच आपण ज्याला म्हणतो, टेस्ट सिरीज डिस्कशन बॅच असणार आहे बरोबर ती 19 फेब्रुवारीला स्टार्ट होणार आहे. ओके टेस्ट सिरीज डिस्कशन बॅच आपण ज्याला म्हणतो, टेस्ट सिरीज डिस्कशन बॅच तुम्हाला इथं दिसेल. बॅच आहे ती एक. ओके टेस्ट सिरीज डिस्कशन बॅच असणार आहे ती, तुम्हाला इथं जायचं आहे. ओके टेस्ट सिरीज डिस्कशन बॅच तुम्हाला बघायची. त्याची फीज कमीत कमी ठेवलेली आपण इथं बघा. अन्नपूर्णा टेस्ट सिरीज डिस्कशन बॅच दिसेल तुम्हाला. अन्नपूर्णा टेस्ट सिरीज डिस्कशन बॅच 352 रुपये इथं दाखवते तुम्हाला, पण तुम्हाला एवढे रुपये नाही भरायचे ना. एकूण 10 टेस्ट असणार आहे सगळे विषयाचे मिळून. कोड लावायचा Y676 आजच जॉईन करा आणि तयारी परफेक्ट करा. 292 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळेल. यामध्ये 10 टेस्ट त्याचं विश्लेषण असणार आहे टोटल IBBS पॅटर्ननुसार. 19 तारखेपासून हे चालू होते म्हणजे परवापासून आहे ना, त्यामुळे तयारी करा परफेक्ट. कोड लावताना Y676S लावायचा किंवा Y676 जरी लावला है ना, जरी लावला तुम्ही तोच तरी कोड तेवढाच आहे. Y676 लावा, Y676 हा कोड लावा आणि सूट घ्या मॅक्झिमम. ओके किती विद्यार्थी जॉईन करणार आहे, जेवढे विद्यार्थी जॉईन करेल त्यांना 100% फायदा होईल. प्लस टेस्ट सिरीज व्यतिरिक्त मी त्यामध्ये अजून काही एक्स्ट्रा क्वेश्चन घेणार आहे 25-30 जे काय असेल ते. ओके त्या टाईपचे आपण घेऊया. PDF आपण देण्याचा प्रयत्न करूया. ओके नो प्रॉब्लेम. तेवढे बघा ही टेस्ट सिरीज ज्यांना घ्यायची असेल टेस्ट सिरीज डिस्कशन बॅच त्यांनी आजच जॉईन करा, कारण ऑफर सुरू आहे आणि व्हॅलिडिटी 6 महिने तो असणार आहे, म्हणजे नंतर तुम्ही ते सेशन पुन्हा बघू शकता झालेलं केव्हाही कधीही. रेकॉर्डेड सेशन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हां येस. लावताना Y676 लावा. कारण नेक्स्ट सेशनला आणि जे पोलीस भरतीची तयारी करता किंवा MPSC त्याच्यासाठी सुद्धा बॅचचे कोड Y676 मॅक्झिमम डिस्काउंट अनलिमिटेड. सेशन कसं वाटलं यावरून सांगा. नेक्स्ट सेशनमध्ये आपण पुन्हा मंडेला याच्यापेक्षा तो ॲडव्हान्स प्रॉब्लेम घेणार आहे. तर सेशन रोज दुपारी 12 वाजता लाईव्ह फॉर्मॅटमध्ये अटेंड करणं गरजेचं आहे. पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा एकदा मला सांगा कमेंटमध्ये सगळ्यांनी पटकन फास्ट, तो आपण सेशनमध्ये ठेवूया. ओके पटकन सांगायचं. आणि सेशन कसं वाटलं नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. स्वागत आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का चेक करा. स्वागत आहे आपलं 24/7 आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो बघा की विद्यार्थी तयारी करताय WRD आदिवासी विभाग भरती तसेच एक्साइज है ना, अशा विद्यार्थ्यांसाठी बघा. नवीन जे असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायची. जेवढं सेशन तुम्हाला शेअर करता येईल तेवढं सेशन तुम्हाला शेअर करायचं आहे. पहिले सांगतो सेशनला शेअर करा. ओके लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायची आहे.
ओके बघा, जे विद्यार्थी नवीन असेल सेशनमध्ये त्यांनी अड्डा 24/7 अजून ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करायचं आहे. यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करायचं आहे. ओके, ॲपमध्ये तुम्हाला या गोष्टी मिळतील फ्री ऑफ कॉस्टमध्ये. ओके येस, ॲप तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्यांनी ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन प्रेस करायचे आहे. आता आपण एक बेसिक प्रश्न घेतो जे की मी आतापर्यंत जर आपण बघितलं असेल TCS किंवा IBPS पॅटर्नमध्ये सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्टवर एक प्रश्न पडलेले आहेत, एकदम बेसिक प्रश्न पडलेले आहेत जे आपण विद्यार्थ्यांना जी नव्याने तयारी करतात. आता समजा काहींची 12वी झालेली नेमकेच किंवा काही नव्यानेच तयारी लागली. मी बॅचमध्ये बघितलं भरपूर विद्यार्थी आपल्या बॅचमध्ये असे आहेत की सर आम्ही नव्याने तयारी करतोय, आम्हाला याबद्दल काही गोष्टी माहीत नाही. म्हणजे यूट्यूबला पण भरपूर विद्यार्थी असं असेल की ज्यांना या गोष्टी माहीत नाही आहेत. ओके येस, तर आपण काही गोष्टी बेसिक घेणार आहे म्हणजे जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांचं पण रिव्हिजन होईल आणि TCS पॅटर्नमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रश्नही पडतातच. चला, सगळ्यात पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती. ओके, स्क्रीनवरती सगळ्यात पहिला प्रश्न दिसतो स्क्रीनवरती. बघा काय तर प्रश्न काय, बघा लक्ष द्या. जसादसे 8% दराने 1275 रुपये मुद्दलाचे 8 वर्षाची रास काय होते ते विचारलेले. रास, सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची या टॉपिक बद्दल. नंबर एक, सरळ व्याज याचा फॉर्म्युला काय असणार आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी भागिला 100. आणि रास, रास बरोबर काय असतं, रास म्हणजे काय असतं बरो, रास म्हणजे जी रक्कम तुम्ही व्याजाने घेता बँकेकडून किंवा सावकाराकडून कोणी असेल तर त्या रकमेवर मिळालेलं व्याज, या दोघांची बेरीज म्हणजे टोटल अमाऊंट मीन्स रास. ऑलवेज रास. बघा आता इथं तुम्हाला 1275 रुपये मुद्दल दिलेली आहे. हो सर, 1275 दर किती रे सर, दर 8%, कालावधी 8 वर्षे, छेदामध्ये 100. बरोबर आहे. आता बघा खालीवर जर भाग दिला मी तर 25 भाग जातो, देऊन टाका 25 × 100 इथं जातो. बघा 25 × 100 25 × 100 = 125, दोन उरले पुन्हा 2×5 = 25, याने याला भाग केला 4×4 8 आणि 51 × 8 = 16. बघा 16×1 = 1600, आजचा 1685 ने 81 म्हणजे 816 रुपये काय झालं तुमचं व्याज, 816 रुपीज काय झालं तुमचं हे व्याज. तुम्हाला रास विचारली, रास म्हणजे व्याजासकट मिळालेली रक्कम. रास कशी काढायची मी सांगितलं तुम्हाला, रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज असतं. मुद्दल किती तुमचे 1275, यावरती व्याज मिळालं 816 रुपये. ॲडिशन करा, चला 6×5 = 1100 किती येतं, 816 तर 12×8 = 20. काय उगलं का कार्यक्रम कुठं, चला काय येतं. सुवर्ण शेणके येस, चला करा 6×5 = 1 है ना, आज चला 1, 7, 8, 9, 12×8 = 20, 20,091 तीस. तुम्हाला मी एकच आणि एकच का निवडाला, इथं 2091 पाहिजे. चला पुढचं घ्या.
चला, ज्याने ज्याने बॅच जॉईन केली नसेल, एक्साईजची प्लस डब्ल्यू आर डी प्लस आदिवासी विभाग भरती, त्यावरती बॅचवर भरघोस सूट आहे. तुम्हाला माहिती आहे 999 मध्ये बॅच मिळते आता सध्या, काल आणि आज 2 दिवस ऑफर आहे. कोड वापरताना एकमेव वापरायचा आहे कोणता रे, Y676. तिथला कोड रिमूव्ह मारायचा आणि मॅक्झिमम डिस्काउंटसाठी हा लावायचा. बघा लक्ष द्या, समजून घ्या. 5% दराने 29,200 रुपये मुद्दलाचे 155 दिवसाचं सरळ व्याज किती असं विचारलेलं आहे. 155 दिवसाचं सरळ व्याज किती असं विचारलेलं आहे. 155 दिवसाचं सरळ व्याज किती असं विचारलेलं आहे. सर, कालावधी जर दिवसामध्ये असेल तर काय करायचं रे, लक्ष द्या. बघा, तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, मुद्दल, दर आणि कालावधी. बरोबर आहे. हो सर, मुद्दल किती आहे, 29,200, है ना. दर किती रे, 5%. कालावधी किती, 155 दिवस. आणि छेदामध्ये 100 गुणिले कालावधी, जर लक्ष द्या बरो, कालावधी जर कालावधी जर नाही का दिवसामध्ये असेल ना, तर 100 गुणिले काय घ्यायचं, 365. कालावधी महिन्यात असेल तर 100 गुणिले 12, हे लक्ष ठेवायचं आहे. कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. बघा, हे 2 शून्य उडाले, हे पण 2 शून्य उडाले. या 5 ने 365 ला भागतो तो 73 चा, या 73 ने याला भागतो तो का बघायचंय. 73 च्या टेबलमध्ये 292 येतात का, हो येतात सर. किती रे, 4 नंबरला येतात सर. उरलं काय येतं मग, 4 गुणिले 155. चला, 15 चौक 60, 6 5 चौक 20, म्हणजे 620 रुपये यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन, 620 रुपये काय तुमचं व्याज, 620 रुपये काय तुमचं व्याज. ओके, बघा, मोठ्या सगळ्यात मोठ्या सवलतीसह आपण काल आणि आज तुम्ही बॅच परचेस करू शकता 999 मध्ये. यामध्ये अजून सुद्धा तुम्हाला तिथं कंपनीज कोड वापरून 999 मध्ये, पण आपला कोड वापरून अजून तुम्हाला ही 950-960 मध्ये बॅच मिळेल, Y676, है ना. अशा भरपूर बॅच आपल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची असेल, WRD ची असेल, रणभूमी असेल, MPCची, आदिवासी विभागाची असेल, PWD असेल, किंवा WRD ची नॉन टेक्निकल टेक्निकल असेल, तर 999 मध्ये. ओके, त्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे Y676. ओके, मॅक्झिमम डिस्काउंट अनलिमिटेड नॉलेज साठी Y676. ओके, चलो बघा, चला हे करा सॉल्व. 14.6% दराने 5,500 रुपये मुद्दलाची 120 दिवसांची रास काढायची. रास सांगू, बघा लक्ष द्या, मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी भागिला 100, है ना, व्याज आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. मुद्दल किती, 5,500. दर किती, 14.6%. कालावधी किती आहे, 120, छेदामध्ये 100. कालावधी दिवसामध्ये असेल तर आपण काय घेतो, छेदामध्ये 365. कालावधी दिवसामध्ये असेल तर आपण छेदामध्ये काय घेतो, 365. बरोबर आहे. हो सर, आता बघा, पोरू मला हा पॉईंट काढून टाकायचा. याला किती गुणलं केलं, 10 ने. याला जर 10 ने गुणलं पोरू, याला जर 10 ने गुणलं पोरू, ते किती होईल, 146. बरोबर आहे का.
अंशाला जर 10 ने गुणलं पॉईंट काढण्यासाठी, तर छेदाला पण कोणत्या तरी एका संख्येला जेवढ्याने गुणलं वरती तेवढ्यानेच गुणायचं. हो सर. हे 2 शून्य केले, हे पण 2 शून्य केले, हा 1 शून्य केला, हा 1 शून्य केला, याला याला भाग द्या 73 ने. 73 फायजा 73 पंच 73 पंच 365 आणि 73 दोन 146, या 5 ने जातो इथं 5 11 भाग, 11 दोन 22 आणि 22 गुणेला काय आलं इथं 12, कितीतरी 22 दोन 44, 44 आणि 220 264 रुपये, 264 रुपये काय आलं असेल ते व्याज आलं असेल, 264 रुपये व्याज आलं है ना. आणि तुमची मुद्दल किती आहे 5500 रुपये प्लस 264 हे 5764 रुपये आहे काय तुमचं व्याज. समजलं का? चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय आन्सर? वैभव कुल्ले. जीडी एक्झामची किती विद्यार्थी तयारी करतात? एसएससी जीडीची तयारी करणार किती विद्यार्थी क्लासमध्ये? कोणते कोणते एक्झामची कोणकोण तयारी करता एकदा बघू दे मला, जरा टाका जरा एक्झामची नावं पटापट. दोन करायचं असेल तर दोनची नावं टाका एक्झामची. रास काढायची सगळ्यात पहिले आपण व्याज काढूया. 9950 रुपयाकडे काय मुद्दल आहे? ओके बघा, लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण व्याज काढूया. 9950 गुणिला किती दर रे? 21.9%. कालावधी आहे 100 दिवस. छेदामध्ये पोरो 100 गुणिला 365. अरे बाबांनो, एक संख्या जर पॉइंट मध्ये असेल तर तिला मला पूर्णांकात करायचे, पूर्णांकात करायचं असेल तर कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? बघा, पॉइंट नंतर एक संख्या म्हणजे 10 ने. जर 10 ने मल्टिप्लाय केलं पूर्व मी किती होईल? 219. याला जर 10 ने केलं तर खाली डिनॉमिनेटरला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करा. 10 ने मल्टिप्लाय करा. हो सर. हे शंभर कॅन्सल होईल, हा शून्य कॅन्सल होईल. हो सर. याला भाग द्या किती नाही रे? 73 पंच. इथं 73 पंच 73 त्रिक है ना. या 5 ने 995 भाग जातो देऊन टाका. एक स्थानी 5 येतो. 9 1 5 1 5 उरले 4 वरून 9545 155 गुणला 3 आलेले आहेत. चला 5 3 15 15 3 45 450 आणि 45 15 465 व्याज. बरोबर आहे का? बघा
ओके यस. तर बघा लक्ष द्या, समजून घ्या, 465 रुपये काय आपलं व्याज आलेलं आहे, बरोबर आहे का? हो सर. आता मला सांगा 465 रुपये व्याज आलं असेल तुमचं, बरोबर आहे ना? 465 रुपये आलं ना. हो सर. रास काढायची, रास काय काय, 9950 मध्ये 465 मिळवा, 9950 मध्ये 465 मिळवा. काय तरी 5 1 10 14 4 चला 1 10 बघा काय उकलं, कुठेतरी ऑप्शन उकले का काय उकलं, 10415 एवढं कसं करे हे उकलं का? हे बरोबर आलं बघा, 450 5 3 15 चला किती लोकांचं हे आलेलं आहे, बरोबर ना? 5 1 5 4 5 9 45 4 5 9 45 अरे अच्छा ओके ओके ओके. ओय बॉस, ओय 5 9 45 ए बरो, एक्स्ट्रीमली सॉरी, हा 9545 घेतलं, एक्स्ट्रीमली सॉरी. हां 9 3 27 7 8 2 9 3 27 28 29 9 8 2 3 1 2 5 असेल ते. आता याच्यामध्ये हे मिळवा, तुम्हाला भेटेल एकक स्थानी 7 कोटी दिसते बघा, 9950 मध्ये मिळवायचं तुम्हाला 10547 भेटेल. ओके समजलं का? गुन्हागारने चुकला हो गावडे, हे जे भाग देताना मी काय केलं समजलं असेल, ज्याला समजलं असेल त्याला समजलं असेल ते काय केलं मास्तरने, तो 5 नंबर घ्यायचे तर मी 9-5 घेतलं असं केलं. चला पुढचं बघा, 9600 रुपये रकमेवर काही महिन्यात 1600 रुपये काय तर प्रो व्याज, 1600 रुपये व्याज, आणि व्याजाचा दर आहे 5%, तर मुदतीचा कालावधी काय असेल, म्हणजे कालावधी तुम्हाला कशात काढणे, महिन्यामध्ये काढणे, कालावधी महिन्यात काढायचं असू दे किंवा महिन्यात दिलेलं असू द्या, छेदामध्ये 100 × 12 घ्यायचं. बाकीचे विद्यार्थी कोणकोणत्याची लक्ष दे रही, ए कोणकोणत्या एक्झामची तयारी करते कृपया करून कमेंटमध्ये टाका पटापट पटापट. SSC GD पोलीस भरतीवाले किती आहेत पटापट सांगायचं आहे, कारण की SSC GD आपल्याला सेशन चालू करायचा, SSC GD ची PYQ घ्यायचे आपल्याला, SSC GD ची आतापर्यंत जे हिंदी इंग्लिशमध्ये पेपर झालेले आहेत ते सगळे मराठीमध्ये PYQ घ्यायचे, म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला तयारी करता येईल की बा नेमकं कसा पेपर पॅटर्न असतो मॅथ्सचा रिझनिंगचा इंग्लिशचा. चला चला आकाश पवार आदिवासी विभागाची भरतीची, चला लक्ष द्या, सरळ व्याज बरोबर, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी भागिला 100, बरोबर आहे? हो सर. तर प्रो मला एक सांगा, व्याज किती दिलं तुम्हाला, 1600 रुपये, मुद्दल किती तुमची, 9600 रुपये, आणि दर किती प्रो, दर 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 5%, कालावधी काढायचा आहे प्रो महिन्यामध्ये, हो सर, भागिला 100 × 12. कालावधी जर प्रो महिन्यामध्ये काढायचा असेल ना किंवा महिन्यामध्ये दिला असेल ना किंवा दिवसात काढायचं असेल 365 लगुण्याचं काढायचं असेल कालावधी महिन्यामध्ये तर 100 × 12. आता बघा एकदम सिंपल आहे, हे छेदातलं किंवा हे 2 0 उडून टाका, हे छेदातले 12 इकडं जाऊ द्या, है ना, पुढे जाईल इकडे गुणाकारात,
आणि ते किती रे 96 गुणिला 5 इकडे छेदामध्ये बरोबर x बरोबर आहे. चला 12 8 96 8 ने इकडे भागते 8 1 8 2 16 हे 2 0 वरती आणि 5 ने त्याचे 200 भागते 5 4 20 40 ते किती रे ते 40 मंथ 40 महिने दॅट इज युअर फायनान्स. चला निखिल डांगे साहेब गुड आफ्टरनून शुभ दुपार जय हिंद जय शिवराय. चला 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 पटापट समजलंय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब पटापट पटापट समजलंय कसं केलं आपण तर. हो सर सरळ व्याजच्या खाली सरळ व्याज मुद्दल दर कालावधी एक्स महिने कालावधी महिन्यात असू दे किंवा दिवसात काढायचं असू द्या. 100 गुणिला 12 महिन्यामध्ये म्हणलं तर दिवसात म्हणलं 100 गुणिले 365 वर्षात असेल तर काहीच नाही. आता एक 00 कट केले 12 इथं छेदात होती इकडे आणले अंशामध्ये अंशातले इकडे छेदामध्ये काटाकाटी केली 40 मंथ्स. चला सोडवा. चला लक्ष द्या 8% दराने 12,500 रुपयाचं काही महिन्यात 1500 रुपये व्याज भेटतं तर मुदत काय असेल बघा. तुम्हाला व्याज दिलंय 1500 रुपये बरोबर आहे का. हो सर काला सरळ व्याज आपलं मुद्दल दिली 12,500 व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी दर दिला 8% कालावधी काढायचा एक्स महिन्यामध्ये 100 गुणिला 12 हे 20 उडाले हो सर 1500 ते 12 गुणाकारात तिकडे छेदामध्ये पण गुणाकारात पण छेदा ते इकडे येऊ द्या अंशामध्ये या अंशातलं इकडे छेदामध्ये येऊ द्या आहे ना त्यांची साईड चेंज होते गुणाकारामध्ये असेल तर बघा. लक्ष द्या 125 आणि 150 1525 ने भाग द्या 25 5 125 25 150 हा 0 वरती 5 ने 60 भाग जातो किती सर 12 या 8 आणि या 12 भाग दे 4 ने 4 2 8 4 3 12 2 इथं 12 भाग गेला 6 आणि एक्स बरोबर 7 3 18 महिने. हे भेटेल तुम्हाला आन्सर. किती लोकांचं असं म्हणणं आहे की सर SSC GDचं आणि पोलीस भरतीचं आपण क्लास तर दोन्ही सोबतच घेणार कारण की पॅटर्न थोडासा डिफरन्स फक्त फिजिकल पॅन त्याच्यामध्येच आहे आणि ऑनलाईन हे ऑफलाईन आहे. किती लोकांचं असं म्हणणं SSC GDची किती लोकं तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बघू इच्छितो की SSC GDची तयारी करणाऱ्या लोकांसाठी आपण जर बघितलं असेल ओके लक्ष द्या ओके आपण जर बघितलं असेल तर आपण मराठीमध्ये पेपर विश्लेषण घेणार कारण पेपर एकदम टफ असतो बघा SSC GDचा हा खतरनाक त्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री वगैरे वगैरे सगळे बघितलं असेल तुम्ही लय खतरनाक विचारलेलं भाऊ आहे ना. बॅचसुद्धा आणलेली आपण त्या हिशोबाना है ना पूर्ण तयारी करा एकदम परफेक्ट 24/7 वरती YT सेशन करायचं मगच बॅच घ्या वाटली तर घ्यायची आणि ऑफर सुरू ऑफरचा फायदा घ्यायचाच
9% दराने 2190 रुपये मुद्दलाच काही दिवसात 648 रुपये व्याज भेटलं तर मुदतीचा कालावधी काय असेल? आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे सर, दिवसामध्ये विचारला कालावधी, नो प्रॉब्लेम, 648 रुपये व्याज आहे, ओके सर. हा मुद्दल किती आहे सर? 2190 रुपये, नो प्रॉब्लेम. खुर्ची दर 9%, कालावधी काढायचा आहे कशामध्ये? दिवसामध्ये. 100 x मी काय घेणार इथं 365, ओके. बघा 648 ते 100 × 365 छेदातले इकडे अंशामध्ये येऊ द्या रे आरामशीर, ते वेळ होत नाही. बघा विथिन सेकंडमध्ये सोडतो माणूस. 2190 × 9 आहे ना, काहीच नाही. हे जे काढायचं तिथंच बघा. हा शून्य कट केला पोरो, हो सर. याला याला भाग जातो पोरो, किती नाही रे 73 × 3 = 73 बरोबर आहे का? 6 × 4 = 18 9 ची कसोटी, हो सर. 9 ने भाग जाणार 18, इथे बेरीज 18 जातो म्हणलं, देऊन टाका. हां नमा सती, हो सर. 63 एक उरला उरून घेतल्या ना, 9 × 2 = 18 या 3 ने तर 72 भाग जातो. किती जर पटकन 3 × 2 = 6 × 3 = 12 आणि 24 × 5 किती रे 120 आणि 120 × 10 120 × 10 किती रे 10 उरलेले 1200. समजलं का? चला किती लोकांना समजलं हे? आता हा प्रश्न तुम्हाला एक होमवर्कला असणार आहे, यामध्ये व्याजदर शोधायचा आहे. होमवर्कला असणार आहे, पटापट पटापट घ्या, स्क्रीनशॉट घ्यायचा. तर पुढचा प्रश्न बघा, पटी म्हणलाय. आता पटीतले प्रश्न तुम्ही बघितले असेल की तलाठी भरतीला आलेले आहेत, 50% शिफ्टमध्ये पटीतले प्रश्न आलेले आहेत. फॉर्म्युला सिंपल आहे, मुदत विचारलेली असू दे किंवा दर, काय करायचं बघा. दर बरोबर 100 × जी पट असेल त्या पटीतून 1 वजा करायचा, छेदामध्ये काय घ्यायची मुदत किंवा कालावधी ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. आता इथं तुम्हाला काय विचारलं, कोणत्या दराने कोणत्याही रकमेची रक्कम कोणती दिलेली असू द्या. कधी कधी तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी म्हणतात ते 2000 रुपये रकमेचे कोणत्या दराने 5 होईल एवढ्या दिवसामध्ये महिन्यामध्ये, ती रक्कम शिकायच घेणे आपल्याला दिलेलं असो किंवा नसो पटीतलं कार्यक्रमाला. म्हणजे काय करायचं बघा, 100 × किती पट रे 5 त्यातून बघ, 5 5 वर्ष कालावधी आहे, ती पट आहे. जेवढी पट असेल त्या पटीतून 1 वजा करायचा, 1.5 म्हणलं 1.5 मधून 1 वजा करायचा. 2.25 म्हणजे 2.25, 2.25 म्हणजे 1.75, 3 म्हणजे 3 × 1 वजा करायचा आणि मुदत किती 5 काय दर येतो बघा. आता 3 बघा, 100 × 3 = 1 गेला 2 गेला 5, हां 5 × 2 = 10 0 20 × 2 40% दर येईल. पुढचा प्रश्न, जसा जसे 8% दराने एका रकमेचे काही वर्षात दुप्पट पैसे होतात म्हणे, जसा जसे 8% दराने एका रकमेचे काही वर्षात दुप्पट पैसे. उद्या आणि संडेला SSC GD
आणि पोलीस भरती जे स्पेशल तयारी करताय, बारावीवाले विद्यार्थी, दहावीवाले विद्यार्थी एसएससी जीडीचं फॉर्म भरू शकतात. एसएससी जीडीवर जबरदस्त वॅकन्सी आलेली आहे, त्यामुळे तयारी करताना परफेक्ट करायची आहे. झटपट सर, निखिल डांगे, समजलं बेटा. त्यामुळं एसएससी जीडीचा उद्यापासून मी पीवायक्यू घेतोय मराठीमध्ये, ते इंग्लिश हिंदीमध्ये आपण मराठीत करून घेणार आहे. तयारी एकदम परफेक्ट, ओके. यस, ते पण अटेंड करायचे, ते पण असेल, ते पण असेल. त्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित प्रॉपर वेने लक्ष द्यायचं आहे, ओके. यस, आणि आता डब्ल्यू आर डी वगैरे जी का आदिवासी वगैरे भरती जी बॅच असणार, क्लास असणार आहे, ते आपण यूट्यूबवर कमी घेणार आहे. बॅचवर बॅच चालू आहे, 4 ते 5 बॅच चालू सध्या आपल्या. डब्ल्यू आर डीची एक वेगळी, नॉन टेक्निकल एक वेगळी, रणभूमी एम पी सीची एक वेगळी, है ना. त्यामुळे वेळ नाही आहे, त्यामुळं ज्यांना ज्यांना वाटत असेल की बाबा बॅच जॉईन करायची तयारी, तुम्ही करू शकता. कालावधी तुम्हाला विचारलेला आहे, हो सर. आता मागच्याच्या दर विचारला होता, इथं कालावधी विचारला, टेन्शन नॉट. ती मुदत जी होती ती मुदत छेदातली इकडे घेऊन या. सेम फॉर्म्युला तोच आहे, फक्त अलट पलट झालेली आहे. पट वजा एक छेदामध्ये दर इथं जाऊ द्या. 100 गुणिला पट किती रे, तर दुप्पट. दुप्पट म्हणजे 2, त्यातून 1 वजा करा, भागीला दर किती आहे, 8%. 100 गुणिला 2 गेले 1, 100 गुणिले 1 म्हणजे 100 भागीला 8. या 8 जर 100 भागलं तुम्ही तर 12.5 येईल. 12.5 वर्ष हे असेल तुम्ही. तर समजलं. चला हा प्रश्न करायचा आहे. आपण एक तुम्हाला पटवण्यासाठी 2:15 म्हणजे किती रे, ए येडेची जत्रा. 2:15 म्हणजे 2.15 नाही, 2.25. घड्याळीत नाही सांगायचं मला, 2:15 ते वेगळे आहेत. 2:25, 12.5% दर दिलाय. किती वर्ष लागेल मुदत विचारली, मागचा फॉर्म्युला वापरायचा आहे. चला काटा लावायला, पटकन फास्ट सांगायचं मला विदिन सेकंडमध्ये प्रश्न. पटकन 12.5% दर आहे, 2:15 म्हणजे 2.25. 100 गुणिला 2.25 वजा 1 भागीला 100 काय ते वर्ष किती आहे, आपलं दर किती आहे, 12.5%. चला पटापट पटापट फास्ट. जे विद्यार्थी सेशनमध्ये नवीन असेल त्यांना एक सांगू इच्छितो की बाबा फ्लॅश सेल चालू आहे. जेवढ्या बॅचेस तुम्हाला बघायचे किंवा घ्यायचे असेल त्या सगळ्या बॅचेस 9 जवळपास बॅचेस हा सगळ्यांनी जवळपास 999 तुम्हाला भेटत आहे, ओके. टेक्निकल नॉन टेक्निकल WDRT फक्त कोड वापरताना Y676 वापरायचा आहे, है ना. त्यामध्ये बघा तुम्हाला इथं बॅच आदिवासी विभागाची बॅच बघायला भेटते. ऑफर्स अवेलेबल आहे, 1176 ती बॅच आता तुम्हाला इथं दाखवते. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला कोड वापरायचा आहे Y676, काटा लावून टाकायचा आहे. बॅच कोणतीही घ्या पूर्व तुम्ही, कोड कोणता वापरायचा रे, Y676. बघा 976 तुम्हाला बॅच मिळेल. तिथं जो कोड आहे तो कोड रिमूव्ह मारायचा, Y676 लावायचा आणि तयारी करायची आपली परफेक्ट 24/7 टीम सोबत. एकदम बेसिक टू ऍडव्हान्स PWD WRT है ना, आदिवासी विभागाची बॅच, त्यानंतर MPSC असेल किंवा एक्साईज असेल, चालेल. उद्या आपण घेणार आहे SSC GD पोलीस भरतीचं. SSC GD मागचे प्रश्न मराठीमध्ये अंकगणिताचे, त्यामुळं आपल्या मित्रांना पण लिंक शेअर करायची ती आणि तयारी करायची परफेक्ट. आणि प्लस तलाठी भरतीचे काही प्रश्न मी उद्या सेशनमध्ये घेणार आहे, जे की WRT आणि एक्साईजला काम आहेत, ओके, TCS पॅटर्ननुसार. पुढे आपण नेक्स्ट सेशनला, काळजी घ्या, अभ्यास करा, जास्तीत जास्त लिंक शेअर करा, लेक्चरला लाईक करा, 12:15 रोज हजर राहा, टाईम हुकू द्यायचा नाही आहे, सेशन खूप महत्त्वाचं आहे, ओके. येस, उद्या आपण जबरदस्त सेशन घेऊया पुन्हा. नेक्स्ट सेशनला जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, थँक्यू. आणि ज्यांनी ॲप डाउनलोड केलं नसेल, ॲप डाउनलोड करायचं, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ॲपची. Y676 वंश लक्ष ठेवायचा कोड. गणेश हांडे साहेब, तुम्ही मला मेल करू शकता.
सगळे सब्जेक्ट शिकवले जातात निखिल डांगे साहेब, सगळे सगळे बॅचमध्ये. हा फक्त कोड वापरताना कोणता वापरायचा आहे, जास्तीत जास्त डिस्काउंट नाही तर पुरा दुसरा वापरते. पुन्हा म्हणते सर तुमचा वापरायचा होता पण मग आता उकलं, वापरायचा आपलाच. सगळे विषय होणार ते बॅचमध्ये. ओके यस, ज्यांना ज्यांना बॅच परचेस करायचे अंडे साहेब किंवा इतर विद्यार्थ्यांनी मला यावरती मेल करायचा आहे. हा मेल आय डी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, माझ्या कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे आणि त्यावर तुम्ही मला मेल करू शकता. कमेंट बॉक्समध्ये जो मेल आय डी दिलेला आहे त्यावरती कंपोजमधून जो मेल करा की बॅच परचेस करायची, एनी प्रॉब्लेम असेल तुम्ही मला मेलद्वारे कळू शकता. डोंट वरी, हां सगळं विश्लेषण तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. चालेल, तर भेटा उद्या सेशनला. सकाळची काय अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.